मित्रांनो, मी भाऊ तोरसेकर सुरुवातीला ते म्हणून घेतो. सवय अशी झालेली असते, आपण सवयीचे गुलाम असतो. पहिली गोष्ट म्हणजे हे पुस्तक लिहिण्याचा आग्रह होता आणि त्याचं कारण एक योगायोग आहे. योगायोग असा की 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माझं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं, मोदीच का म्हणून. त्यात मी जे काय म्हटलं होतं ते खरं ठरलं. मी सर्वे घेणारा नाही, मी सेफॉलॉजिस्ट नाही आहे. ते खरं ठरल्यानंतर अनेकांच्या भोवया वर गेला, हा कोण, हा कधी सर्वे घेत नाही, ह्याचा अंदाज बरोबर कसा येतो, असं सगळं झालं. आणि त्यामुळे 2019 जेव्हा लोकसभा निवडणूक जवळ आली होती, त्याच्या जवळजवळ 8 महिने आधी ठाण्यामध्ये गणेशोत्सवात माझं व्याख्यान होतं, आजची राजकीय परिस्थिती. आणि व्याख्यानानंतर एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला होता की आता 8 महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आहेत, तर मग तेव्हा काय होईल, कारण तुम्ही गेल्या वेळेला अंदाज व्यक्त केला होता, तर मग यावेळेला काय होईल. तर ते तारीखही माझ्या लक्षात आहे, 18 सप्टेंबर 2018 ही तारीख होती. आणि मी त्याला म्हटलं, मोदी 300+ जागा मिळवतील, तर तो म्हणाला की अहो, आत्ता तर गोरखपूर फुलपूरच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार हरला आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जागा रिकाम्या केल्या लोकसभेच्या, आणि मायावती अखिलेशच्या गठबंधनाने त्यांना हरवले, मग 8 महिन्यांनी असा काय चमत्कार घडणार आहे की जागा वाढणार आहेत, असलेल्या जागा गेल्यात, मग गठबंधनाचं काय. तर मी त्यांना सांगितलं की मी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन झालं ते शाळकरी होतं वयात, पण तेव्हा पण घरातलं एकूण राजकारण ऐकत होतो, आसपास ऐकत होतो, तेव्हापासून मी आघाड्यांचं राजकारण बघितलं आणि त्या आधारावर पुढे पत्रकार झालो वगैरे वगैरे. हा सगळा जवळजवळ 50 वर्षापेक्षा अधिक काळ जे राजकारण बघितलं उलगडताना आणि त्यातून राजकारण आणि विश्लेषण शिकलो, तर माझा अनुभव सांगतो की कुठलीही आघाडी गठबंधन झालं तरी ते टिकत नाही. यशस्वी होणं नंतरची गोष्ट आहे, टिकत नाही ही पहिली गोष्ट आहे, त्यामुळे असं काय होणार नाही. पण त्याने खूपच आग्रह धरला की नाही, पण गठबंधन झालं, टिकलं आणि लढले तर काय होईल. तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की जर खरोखरच मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांची अख्खी आघाडी झाली, तर मग मोदी 350 जागा मिळवतो. तर ते सगळे हबकले, म्हणले हेच तर आहे ना, तुम्हाला जे शिकवलं जातं, सांगितलं जातं, ते तुम्ही विचार कसा करू नये शिकवलं जातं, की आमचा विचार हाच तुमचा विचार आहे, तुम्ही विचार करू नका. तर जर सगळे खरोखर एकत्र आले तर या प्रत्येकाच्या विरोधात त्यांची जी मतं आहेत त्यातली 10-15%सुद्धा कोणाचा तरी विरोध म्हणून त्यांच्याकडे आलेली आहे, आणि त्यात सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं तर त्यांची 10-15-18% मतं मोदींकडे येतील आणि म्हणून पुढल्या 50 जागा वाढतील. तर हे जे तंत्र असतं हे कोणी समजावत नाही, आकडे घेतात. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज घडीला तुम्ही केरळमध्ये गेलात, आज घडीला तुम्ही तमिळनाडूमध्ये गेलात, तर सर्वे घेताना समोरचा माणूस मी भाजपला मत देईन असं सांगायची सामान्य माणसाची हिंमत नसते, आणि त्यामुळे मग सर्वेमध्ये ते आकडे येत नाही. मला प्रदीप भंडारी नावाचा सेफॉलॉजिस्ट आहे, तो गेल्या नोव्हेंबरमध्ये जयपूरला भेटला होता एका कार्यक्रमात, तर मी जे काय माझं मत मांडलं होतं तेव्हा तो नंतर मला भेटायला आला वगैरे, तो म्हणतो आप कैसे निकालते, हम तो सर्वे लेते, आप तो सर्वे भी नाही करते. मी त्याला सांगितलं, तुम्ही सर्वे करता तेव्हा तुम्ही डोकी मोजता, मी घरात बसून डोक्याच्या आत काय चाललं ते मोजतो. कारण नुसतं डोकं मत देत नाही, डोक्याच्या आत जे काय चाललेलं असतं त्याच्यावर मत बनतं आणि मत दिलं जातं. आणि त्यामुळे 2018 जेव्हा मी हे बोललो तेव्हा आमचे प्रकाशक, तेव्हा प्रकाशक होते ज्यांनी पहिलं पुस्तक काढलं होतं मोदीच का, दिलीप महाजन, ते मला म्हणाले ते कार्यक्रम संपल्यानंतर, भाऊ आता परत पुस्तक लिहा, मी तुम्हाला हेडिंग पण सांगतो, पुन्हा मोदीच का. आणि मग ते पुन्हा मोदीच का हे पुस्तक आम्ही 2019 प्रकाशित केलं होतं, की मोदी 300+ म्हणून.
आता तेही खरं झालं. विनोद कसा असतो बघा, की ते खरं ठरलं तर आता तरुण पिढीतली ह्याच्यासारखी आहेत, अनेक मुलं माझ्याशी संपर्कात असतात, त्यांना राजकीय अंदाज पाहिजे असतात. तर एक इंग्रजी दैनिकाचा उपसंपादक रिपोर्टर होता, तो माझ्या संपर्कात असायचा आणि त्यांनी माझं पुस्तक वाचलं होतं, मराठी होता, इंग्रजी दैनिकात काम करत होता आणि तो माझ्याशी संपर्कात असायचा. तर त्याने नंतर निकाल लागल्यानंतर त्याच्या संपादक ज्या होत्या त्यांना पटवलं की या माणसाचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे, म्हणून त्या इंग्रजी दैनिकाच्या संपादक खात्याचा अभ्यासवर्ग घ्यायला मला बोलवलं. आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही कसं काढलं, तुम्ही सांगता सर्वे घेत नाही, म्हटलं सर्वे सोडा, मी पत्रकार परिषदेला जात नाही, मी माझ्या खुराड्यात बसलेला असतो कोंबडीसारखा, आणि मला जे सगळं बघून ती कोंबडी काय करते लक्षात घ्या, तुम्हाला गंमत वाटली असेल, कोंबडी पायाने सगळं उडवते आणि त्यातला दाणा टिपते, बरोबर आहे ना? हां, तर हे सगळे सर्वे हे माझ्यासाठी माती आहे, मी ती उडवतो आणि त्यातला दाणा टिपतो. तर ते मी त्यांना सांगितलं की या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या आजपर्यंतच्या निवडणुका, आजची परिस्थिती, या सगळ्याची इतकी गुंतागुंत आहे, ती गुंतागुंत सोडवणं सोपं नसतं. अगदी इथे आता बरेच गुजराती वगैरे पण दिसत आहेत, व्यापारी दिसत आहेत, यांचा सगळ्यात व्यापारी हा बिझनेसमन असतो, गुजराती प्रामुख्याने मारवाडी. आपण जे गणित शिकतो ना शाळेत जाऊन, ते यांचं गणित कधीच नसतं. आपण शाळेत जाऊन शिकतो 2 + 2 = 4, हे 2 + 2 = 3 तरी किंवा 5 तरी शिकतात. आणि राजकारणातली गणितं नेमकी तशी असतात, ती 3 पण होऊ शकतात, 5 पण होऊ शकतात. आणि त्यामुळे ही गुंतागुंत जर समजून घेतली तर अंदाज येतो. आणि म्हणून 370 कलम हटवलं म्हणून 370 असं मोदी म्हणाले, त्यात किती तथ्य हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण मोदी असं का बोलले याचा विचार किती लोक करतात, तिथे सगळी गडबड होऊन जाते आणि अंदाज चुकतात. अंदाज चुकण्याचं ते मूलतः कारण असतं. एक तुम्हाला आणखीन गंमत जाता जाता सांगतो की 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एका ठिकाणी भाषण करताना अमित शाह ना कोणीतरी कुठच्या चॅनलवर, तर मला आठवत नाही, पण असा प्रश्न विचारला की तुम्ही सिरियसली पवारांना बारामतीमध्ये हरवायचा विचार करता का? तर अमित शाह हा माणूस मला आवडतो एका कारणासाठी, ते फार अगळपगळ बोलत नाही. पूर्वीच्या काळामध्ये टेलिग्राम असायचा, तार करायचे तुम्ही ते द्यायचे, मग ती तार टेलिग्राम करायचा, तो कमीत कमी शब्दात बसवायला लागायचा. त्यामुळे अमित शाह हे टेलिग्रामच्या भाषेत बोलतात, कमीत कमी शब्द, अर्धा शब्द पण जास्त असेल तर तो नाही बोलत. तर अमित शाह म्हणाले होते, हां अमेठी के बाद तो बारामती आता ना, एक के बाद बी. मला ते खटकलं होतं की हा माणूस बोलायचा अर्थ काय होतो. मी जितका विचार करत 1.5-2 महिने गेले मी विचार करत राहिलो की अमित शाह हा कमीत कमी शब्द बोलणारा माणूस असला तरी तो चुकीचा शब्द बोलत आहे. आणि मग मला काही बातम्या, मी त्यावेळेला दिल्लीत राहत होतो, तर काही तिथले पत्रकार इतरांशी बोलता बोलता मला कळलं की बारामतीत सिरियसली शरद पवारांना हरवायचा प्लॅन चालू आहे. मित्रांनो, 8 महिन्यापूर्वी त्याचा पुरावा मिळाला, अजितदादा बाहेर पडले, थेट बारामतीच्या किल्ल्याला सुरुंग लावला. तेव्हा 2 वर्षापूर्वी माणूस बोलला, 16 महिन्यापूर्वी, रिझल्ट कधी आला बघा. तेव्हा ह्या गोष्टीचा जेव्हा विचार करायचा तेव्हा अनेक संदर्भ जोडावे लागतात. तेव्हा मी जो अंदाज मानतो तो मी अनेक धागे दोरे जोडत असतो. आणि मग मी या निवडणुकीकडे बघत होतो तेव्हा मला परत लोकांनी सांगितलं, तुमचं बरोबर आलं, त्या इंग्लिश दैनिकाच्या 5 वर्षापूर्वी गेलो होतो, त्यांनी मला विचारलं तुम्ही कसा अंदाज काढता, तर मी त्यांना एकच सांगितलं, मी तुम्हाला समजावतो पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तुम्हाला काहीच समजणार नाही. तर त्या संपादक मॅडम होता त्या म्हणाला, आप ऐसा क्यों बोल रहे हो? तो म्हटलं, समजायला मेरा काम आहे, लेकिन समजणं आपका काम आहे ना, आप तो समजणं नाही चाहते. तुम्हाला जर समजून घ्यायचं नसेल तर मी नाही समजवू शकत. आणि तिथे फरक पडतो मित्र. आत्ता देखील मी जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये
मी कोणाची उत्सुकता ताणलेली नाही. मी प्रस्तावनेच सांगून टाकलं की 325 ते 350 जागा मोदी मिळवतील आणि हा माझा अंदाज गेल्या ऑगस्ट महिन्यातला आहे. आत्ताचा नाही, सूर्यवंशीला माहिती आहे. आमचा पार्ल्याला कार्यक्रम झाला, आमचा मिरजला कार्यक्रम, कोल्हापूरला झाला, या प्रत्येक ठिकाणी मी मला विचारलेला हा आकडा आहे माझा. तेव्हा 400 वगैरे न, मी 325 ते 350 हा आकडा मी आधी सांगितलेला आहे. तर तो कुठून येतो मित्रांनो? आणि म्हणून मग लोकांनी आग्रह धरला की तुम्ही पुस्तक लिहा परत. आणि मग मी जे विश्लेषण निकालानंतर तुम्ही ऐकणार आहात सगळ्या चॅनेलवर, तुम्ही जे ऐकायचे ते आत्ता माझ्या पुस्तकात तुम्हाला मिळेल. इतकं स्पष्ट आहे की कुठल्या कारणाने मोदींना इतक्या जागा किंवा भाजपला इतक्या जागा मिळू शकतात. हे कारण मी मीमांसासाठी आधी केली आहे. 5-4 महिन्यानंतर, सॉरी आता 2 महिन्यानंतर ते घडणार आहे. पण मुद्दा असा असतो मित्रांनो की हे कसं बांधता येतं हे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला सर्वेची गरज नसते. आणि म्हणून मी जेव्हा हा आकडा आला, पण जेव्हा आम्ही ऑक्टोबर ऑगस्टमध्ये बोललो होतो तर त्यानंतर मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही निवडणूक होते का, ही निवडणुकीची लढाई आहे का, तर लढाई कुठेच दिसत नव्हती. आणि मग लढाई नसेल आणि जर कोणतरी जिंकणार असेल तर त्याला अश्वमेध म्हणतात. योगायोग बघा की 22 जानेवारीला रामलल्ला अयोध्येत परत आले आणि रामलल्ला अयोध्येत परत आल्यानंतर त्यांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ केला होता. तेव्हा ही निवडणूक ही अश्वमेधाची आहे आणि अश्वमेधाची जी लढाई, काय ती अश्वमेध यज्ञ असतो त्यामध्ये तो घोडा सोडला जातो आणि त्या तो राजा तुमची जमीन घेत नाही, तुमचं राज्य घेत नाही. त्या तुमच्यामध्ये मस्ती असेल, खुमखुमी असेल तर घोडा अडवा, मग लढाई होईल. नाही तर मला लढायचं नाही आहे, मेरे से पंगा मत लो. अश्वमेध करणारा जो सम्राट असतो, चक्रवर्ती असतो, त्याची भूमिका तुमचा पक्ष फोडीनशी नसते, तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ नका असते. कळला अश्वमेधाचा अर्थ? इतका सोपा आहे मित्रांनो. किंवा मला तुम्ही तुमचं राज्य करा नका, आनंद आहे, तुमचा पक्ष चालवा, पण तुम्ही माझ्याशी पंगा घेणार असाल तर मग लढाई करावी लागेल. आणि ही निवडणूक तशी आहे. मोदींना ही निवडणूक जिंकण्याची गरजच नाही आहे, कारण मोदी जिंकावेत ही मतदाराची गरज करून ठेवलेली आहे. फरक लक्षात घ्यावा लागतो. हे सगळे एकत्र येतात की मोदी को हराना आहे. अरे कधीतरी जिंकायचा विचार करावा. मोदीनं हरवलं म्हणून तुम्ही जिंकले असं होत नाही ना. तुम्ही जेव्हा जिंकायचा विचार कराल, तुम्ही जेव्हा जिंकायचा विचार कराल. म्हणून मी फार पूर्वी एक विनोद केलेला होता, पूर्वी समाजवादी पक्ष नावाचा, आता तो अखिलेशचा समाजवादी नाही, जुना समाजवादी पक्ष. तर त्याचं एक वैशिष्ट्य होतं, ते लोक बसायचे, मीटिंग करायचे आणि निर्णय काय घ्यायचे, परत कधी बसायचे. पण उठून उभं राहायचा विचारच करायचे नाही. आणि म्हणून पक्ष कधी उभाच राहिला नाही. आणि उभा राहिला नाही तो उभा राहिला नाही तर दौडणार कसा, चालणार कसा, लढणार कसा. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, म्हणून ही निवडणूक जी आहे, या निवडणुकीची खासियत अशी आहे की या निवडणुकीत मोदी लढत नाही आहेत. तुम्ही बारकाईने बघा, काल परवा हरियाणामध्ये मुख्यमंत्री बदलला, एवढी छोटी घडामोड नाही आहे. पंतप्रधान कुठे होते? पोखरण, राजस्थान. एवढी मोठी घडामोड एका राज्यामध्ये होते, पण त्याची फिकीर पंतप्रधानांना नव्हती, कारण त्यांनी पक्ष असा उभा केला आहे की त्या प्रत्येक गोष्टीत पंतप्रधानाला लुडबुडावं लागत नाही, अमित शहांना पण लुडबुडावं लागत नाही. ज्यावेळेला तुमचं सैन्य इतकं रेडी असतं त्यावेळेला जो कॉन्फिडन्स येतो त्यातून मग 370 आणि 400 हे आकडे येत असतात. ते हवेतून येत नाही, हवेतून येत नाही. आणि त्यामुळे पुस्तकाने, त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला होता की हे पुस्तक मला का लिहावं असं वाटलं, लोकांचा आग्रह होता आणि यामागे जे विश्लेषण नंतर होणार आहे ते लोकांना आधी दिलं
तर लोक त्या लेवलवर विचार करतील आणि मग त्या लेवलवर जर लोक विचार करायला लागले तर लोकशाही मरत नाही, लोकशाही प्रगल्भ होते, मजबूत होते. तेव्हा हे पुस्तक जे आहे ते मतदाराला मजबूत करण्यासाठी आहे, कारण मतदार मजबूत झाला तर आपोआप लोकशाही मजबूत होते आणि अश्वमेध हे राष्ट्र मजबूत करण्याचा यज्ञ असतो. हो, या उत्तराने मला वाटतं समाधान झालं असेल की या पुस्तकाचं जे शीर्षक आहे अश्वमेध 2024 त्यामागची नेमकी संकल्पना काय. कारण जनरली राजकीय पुस्तकं जी असतात, राजकीय विषयांवर लिहिलेली भाष्य करणारी, त्यांची शीर्षकं थोडी वेगळी असतात. अश्वमेध हा एक पुराणातला शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय, त्याच्या मागचं लॉजिक काय हे समजावून सांगावं लागतं लोकांना. आणि त्याचा परस्पर संबंध भाऊ कुठे लावतात तो तुम्ही पाहिला तर भाऊंनी इवन खालदूनपासून सुरुवात केलेली आहे, त्यामुळे अश्वमेध हे काही मोठी गोष्ट नाही आहे भाऊंसाठी. भाऊंनी आता बोलता बोलता एका कुरापती मेंदूचा एक उल्लेख केला होता की मेंदूमधून काय काय स्फुरू शकतं. असाच एक कुरापती मेंदू भारतीय राजकारणात आहे आणि ज्या बारामतीचा उल्लेख आता भाऊंनी केला त्या बारामतीतलंच ती एक उपज आहे. त्यामुळे हा जो कुरापती मेंदू आहे तो 24 तास त्याला पुरेसे असतात की काहीतरी विल्हेवाट लावायची, काहीतरी वेडंवाकडं करायचं. भाऊ, आजपासून 22 दिवस आहेत प्रत्यक्ष मतदान व्हायला, जे पहिल्या टप्प्यातलं जे मतदान सुरू होणार आहे. मला वाटतं 22 दिवस आहेत अजून. 22 दिवस म्हणजे खूप झाले. कुठेतरी धाकधूक वाटते की हा जो काही आधारवड आहे, हा कुरापती मेंदू आहे, काही कारनामे तर नाही करणार ना या दरम्यान 22 दिवसात? नाही करणार मला नाही वाटत, कारण प्रत्येक गोष्टीला शेराला सव्वा शेर भेटतो असं म्हणतात. तुम्हाला आठवत असेल तर मित्रांनो, 2-2.5 वर्षापूर्वी सुप्रियाताई म्हणाल्या होत्या, अकेला देवेंद्र क्या करेगा. तुम्हाला आठवत असेल, अकेला देवेंद्र क्या करेगा. मी विचार कर, मला एका मोठ्या वकिलांनी, म्हणजे ते भाजपचेच समर्थक आहेत, पण तेही माझ्याशी बोलताना 4 वर्षापूर्वी म्हणाले की देवेंद्रने मी पुन्हा येईन असं म्हणायला नको होतं, चेष्टेचा विषय झाला. त्यांना मी म्हटलं तुम्ही वकील आहात, आपण आर्ग्युमेंट करू, तुम्ही मला सांगा की देवेंद्रनी जे काय वाक्य उच्चारलेलं होतं मी पुन्हा येईन ते कुठेच चुकलं आहे. नाही पण पुन्हा आले नाहीत ना. म्हटलं परत मी तुम्हाला परत सांगतो आहे की मी पुन्हा येईन हे जे वाक्य आहे हे वाक्य कुठे चुकलं हे सांगा. तर ते म्हणाले नाही आले ना, मी पुन्हा येईन याचा न बोललेला अर्थ असा आहे की आत्ता जाईन, गेल्याशिवाय येणार कसं, गेल्याशिवाय येणार कसं. तेव्हा मी पुन्हा येईन म्हणजे आत्ता जाईन. पुन्हा येताना दोघांना फोडून घेऊन, तेच आत्ता ते देवेंद्रनी पण सांगितलं ना की परत आलो तेव्हा 2 पक्ष फोडून आलो. पण मूळचं वाक्य चुकीचं होतं का? नाही. आत्ता मी हा पाला ओलांडून तिकडे जातोय, येताना आऊट करून येईन ना. पण हे समजावं लागतं आणि हे पवारांना समजलं. गंमत अशी असते की नव्या पिढीचे लोक येतात तेव्हा त्यांनाही समजून घ्यायला, माझी नात आता 3.5 वर्षाची आहे, मी तिला पण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण ती पुढची पिढी आहे, तिसरी पिढी आहे. सोपं नसतं ह्या मुलांना समजून घेणं, कारण ते आपल्या दादा कोंडकेसारखा एक अडणी माणूस होता. दादा कोंडके सुशिक्षित नव्हते, पण त्यांनी मला एक फार सुंदर गोष्ट सांगितली. दादा कोंडकेंची 72 साली म्हणजे 52 वर्षापूर्वी मी मुलाखत घेतली होती. त्यांचा सोंगाड्या आपला सिनेमा आला होता तेव्हा, तो सिनेमा सक्सेसफुल का झाला ह्यासाठी मी त्यांची मुलाखत घेतली होती. तर तेव्हा दादा कोंडकेंनी मला काही गोष्टी सांगितल्या की कसे मराठी फिल्म इंडस्ट्री ते लोक म्हणायचे हा काय येडा आहे, का पिक्चर काढतो, काय चालणार आहे का, आणि याने काढला आहे सोंगाड्या काढला आहे, त्याच्यात तमाशा अमुक तमुक काय काय, एकही लावणी नाही. तर ते सगळं मला सांगितलं आणि मग दादा कोंडके म्हणाले की मी चुकीचा होतो की ते बरोबर होते, की ते बरोबर होते मी चुकीचा होतो. म्हटलं तुम्हीच सांगा मला. दादा कोंडकेंनी मला एक खांब गावठी गोष्ट सांगितली. ते मला एक म्हातारा रोज गावातून तालुक्याच्या बाजाराला आठवड्यातून जायचा. एक दिवस तो नातवाला बरोबर घेऊन गेला
आणि नातू त्याच्या खांद्यावर बसलेला होता आणि शॉर्टकटने जात होते, थोडंसं जंगल होतं त्यातून जात होते. तो नातू आजोबाला म्हणतो, आजोबा आजोबा वाघारू येते. तर आजोबा म्हणलं चप, म्हणलं 40 वर्ष या रस्त्याने जातो, मला साला कोला लांडका दिसला आणि तुला वाघारू दिसतंय. तो परत थोड्या तो आजोबा आजोबा वाघारू येतोय. तीनदा झालं. शेवटी एक वेळ अशी आली की वाघ येऊन समोर उभा राहिला. तो नातू घाबरला, त्याने जवळचं झाड पकडलं आणि तो झाडावर चढून गेला. आजोबाला वाघाने मारलं. आणि मग दादा कोंडके म्हणाले, आता सांगा नातू शहाणा होता की आजोबा शहाणा होता. म्हटलं माझंही डोकं चालत नाही. अहो दोघेही बरोबर होते आपापल्या जागी. काय म्हणाले दादा कोंडके? दोघेही आपापल्या जागी बरोबर होते. आजोबा 40 वर्षाच्या अनुभवाने रस्ता बघत होता आणि नातू आत्ता दिसणारा रस्ता बघत होता. नातवाचे डोळे 2 फूट वर होते, आजोबाचे डोळे 2 फूट खाली होते. त्यामुळे नातवाला दूरचं दिसत होतं, आजोबाला दूरचं दिसत नव्हतं. तेव्हा बारामती आणि देवेंद्र यातला फरक कळला मित्रांनो? हा पण आजोबा नातवाचा ऐकायला तयार नाही. मी छान आहे आणि आलं समोर. तर सांगायचं हेतू असा की तुम्ही अहो गावस्कर सारखा माणूस तेंडुलकर काय खराब खेळाडू नव्हते, पण आज ते मागे पडले. तुम्ही गावस्कर किंवा तेंडुलकर घेतलेत तर त्यांचा जो फिजिकल फिटनेस होता तो आजच्या क्रिकेट टीममध्ये चालणार नाही. आज विराट कोहली लागतो, तो जवळजवळ 15 वर्ष झाल्यानंतर विराट कोहलीचा फिटनेस बघा, तेवढा फिटनेस 15 वर्षानंतर गावस्करकडे किंवा सचिन तेंडुलकरकडे नव्हता. आणि तो जो फरक पडतो, मग शरीराचे रिफ्लेक्सेस कमी होतात, तेच राजकारणात फरक पडत असतो, अनुभवातून फरक पडत असतो. काळ बदललेला असतो, टेक्नॉलॉजी बदललेली असते, जगण्याची तंत्र बदललेली असतात. त्यामुळे विचार करण्याची पद्धती, तुमच्या टेक्नॉलॉजीमधून जगण्याच्या पद्धतीवरून जगण्यामध्ये फरक पडतो आणि तो तुमच्या वागण्यातून व्यक्त होत असतो. किंवा आजची तरुण पिढी कसं वागेल हे शरद पवारांना जितकं कळत नाही तेवढं देवेंद्र फडणवीसांना कळतं. आणि तिथे डावपेचामध्ये फरक पडतो. आणि तिथे देवेंद्रशी पंगा किती घेऊ नये हे जर शरद पवार समजू शकले असते तर आज त्यांच्यावर ही पाळी आली नसती. कारण तो माणूस जिंकलेला होता, त्याने विधानसभा निवडणूक जिंकलेली होती. तुम्ही शिवसेना फोडली, युती तोडली, घेऊन गेलात, सत्ता मिळवली, पण होताना काय झालं? दोन्ही पक्ष फुटले ना, कोणाचं नुकसान झालं? आणि दुसरी एक गोष्ट असते मित्र, एक राजकारणामध्ये टार्गेट जे असतं, आपण ऐकतो सगळ्या गोष्टी लहानपणापासून की द्रोणाचार्य कौरव पांडवांना शिकवत होते, मग त्यांनी सांगितलं बाण तुम्ही धनुष्य बाणाला लावा, नेम धरा, त्या झाडावरचा तो पक्षी त्याचा डोळा फोडायचा आहे. मग सगळ्यांनी बाण दावले आणि द्रोणाचार्य म्हणाले थांबा, प्रत्येकाला विचारलं काय दिसतंय, तर तो अर्जुन म्हणाला मला डोळा दिसतोय, बाकी काही दिसत नाही. हा जो फरक असतो, तेव्हा पवार किंवा पवारांचे समकालीन जे आहेत हे झाडं बघतात, फुलं बघतात, पानं बघतात, बिल्डिंग बघतात, टॉवर बघतात. देवेंद्र फक्त डोळा बघतो आणि तिथे फरक पडतो. तुम्ही कोणाशी लढणार आहात यानुसार तुमचे डावपेच असायला लागतात. म्हणजे मला खुर्ची पाहिजे. शरद पवारांनी 78 पक्ष तोडला, मुख्यमंत्री पद मिळवून जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केली, मुख्यमंत्री झाले 38व्या वर्षी. 38 त्यांचं वय होतं. देवेंद्रचं वय लहान असेल पण देवेंद्रना पार्टीने मुख्यमंत्री केलं होतं. मुख्यमंत्री होण्यासाठी किती लुडबुड केली का नाही केली, पक्षाला पहिलं मग मला, ही जी भूमिका असते अशा भूमिकेशी लढणं अवघड असतं. पण ज्याच्यात माझा स्वार्थ नाही आहे, मला आठवतं जेव्हा 2014 निवडणूक सुरू झाली होती, नव्हती झाली ॲक्च्युली,
कारण ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमधली गोष्ट आहे 2013 मोदींचं नाव फायनल झालं होतं आणि मोदींनी मोठमोठ्या प्रचारसभा घ्यायला बिहार कुठे कुठे सुरू केलं होतं. तेव्हा शरद पवार एक वाक्य बोलले होते आणि मी त्याच्यावर तेव्हा मी ब्लॉग लिहायचो, व्हिडिओ करत नव्हतो. ते तेव्हा मी लिहिलं होतं. शरद पवार म्हणाले होते की मी जसा राजकारणात आहे तसा क्रीडा क्षेत्रामध्ये आणि माझा क्रीडा क्षेत्रातला अनुभव सांगतो की मॅरेथॉन धावणारा जो धावपटू असतो त्याने पहिल्या फटक्यात वेगात धावायचं नसतं, हळूहळू करत धावायचं असतं आणि आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवायची असते. मी ते घेऊन त्याच्यावर एक लेख लिहिला होता की शरद पवार म्हणतात त्यांचा अनुभव सांगतो, हे 100% बरोबर आहे. फक्त शरद पवार चुकीच्या माणसाबद्दल बोलत आहेत. शरद पवार याचं वर्णन करतात त्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी नाही आहे. शरद पवार 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि नरेंद्र मोदी 50व्या वर्षी पंतप्रधान आपला मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री होण्याच्या आधी नरेंद्र मोदी 15 वर्ष संघामध्ये प्रचारक होते, 15 वर्ष पक्षामध्ये संघटन मंत्री म्हणून काम केलं, तिकीटं वाटली पण तिकीट मागितलंसुद्धा नाही, 30 वर्ष ॲप्रेंटिसशिप केली आणि आमदार होण्याच्या आधी मुख्यमंत्री झाले आणि 12 वर्षात पंतप्रधान झाले. आणि शरद पवार 78 मध्ये मुख्यमंत्री झाले, 91 पासून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत धावतात आहेत, शेवटचा टप्पा येत नाही आणि ऊर्जा उरली नाही. त्या शरद पवार स्वतःचं वर्णन करतात आणि म्हणतात नरेंद्र मोदीबद्दल बोलतो. गल्लत तिथे होते मित्र. शरद पवारांची सगळ्यात मोठी चूक काय असेल एक लक्षात ठेवा. मी शरद पवारांचं जेव्हा असेसमेंट करतो तेव्हा शरद पवारांकडे क्वालिटीज आहेत, गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे, पण उतावळे पण आहे. तुमच्यापैकी बरेच जण कॉलेजमधून पण आलेले आहेत. कॉलेजमध्ये एखादा हुशार चतुर मुलगा बघतो आपण, हुशार असतो पण टपोरीगिरी करण्यात आयुष्य निघून जातं आणि वय गेल्यावर करता अरे आपण आता काय करू शकत नाही. शरद पवार हा तसा स्कॉलर माणूस आहे पण त्याचा एक हट्ट आहे की कॉपी करूनच मेरिटमध्ये येईल आणि प्रत्येक परीक्षेत पकडला जातो. हे शरद पवारांचं माझा असेसमेंट आहे. गुणवत्ता नाही असं नाही, पण गुणवत्ता असताना मेहनत घ्या. मोदींकडे कमी गुणवत्ता असेल शरद पवारांपेक्षा, पण ती गुणवत्ता कुठे वापरायची, कशी वापरायची, याचं जेव्हा तुमच्याकडे गणित मॅथमॅटिक्स असतं, प्लॅन असतो, तेव्हा तुम्ही कुठे जाता बघा. शरद पवारांनी मी एका हिंदी चॅनेल यूट्यूबवाल्याशी बोलत असताना मी ते म्हटलं, त्याने म्हटलं आपके शरद पवार क्या करेंगे आगे चलकर, तर म्हटलं शिवसेनाकडे उभायंगे. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तर म्हणलं कैसे उभायंगे, म्हटलं शरद पवार की हिस्ट्री देखो ना, दिल्ली में बैठ के शरद पवार समजेंगे नाही आपको. शरद पवार हमारे महाराष्ट्र के पॉलिटिक्स में बरमुडा ट्रायंगल है. इसके पास जो जो हवाई जहाज जाता है, इंसान जाता है, गायब ही हो जाता है. ना जनता पार्टी बची, ना जनता दल बचा, ना शेका पार्टी बची, ना रिपब्लिकन पार्टी बची, जो जो गया अभी उद्धव ठाकरे गए, क्या होगा. तो प्रॉब्लेम तो है अपने सगळ्या. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला कधीकधी शरद पवार इतका निस्वार्थी राजकारणी दिसत नाही, ज्याने स्वतःच्या पक्षासाठी काहीच केलं नाही, इतर पक्षांची नासाडी मात्र केली. तुम्ही बारकाईने बघा, तुम्ही स्वतःचा पक्ष उभा केला आहे का बघा. मला आठवतं 2014 निकाल लागला होता आणि तेव्हा ते नाटक झालं होतं, साहेब पावसात भिजले, आठवतं. आणि निकाल लागले होते दिवाळीच्या आधी निकाल लागले आणि माझं मिरजेला व्याख्यान होतं, धनत्रय जोशी. मला हे सण वगैरे आठवत नाही त्यामुळे मी कबूल केलं होतं. मी इथून बसने निघालो होतो, मिरजेला पोचायला मला 14 तास लागले आणि तसाच उभा राहून बोललो. तर दोन दिवस निकालानंतर
बघा पवारसाहेब भिजले, काय महाराष्ट्रात राजकारणाची उलथा पालक, काय तो अँग्री ओल्ड मॅन, काय 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 वर्णनं चालली होती. मी त्या दिवशी तिथे पोचलो, व्याख्यान उरकलं, रात्रीच्या बसने उलटा निघालो, पुण्यात पहाटे 5 येऊन झोपलो, दुपारी 1-1.5 उठलो, खाऊन आलो खाली जाऊन हॉटेलमध्ये काहीतरी, आणि मग मी ब्लॉग लिहिला. त्या ब्लॉगचं हेडिंग होतं 40 एकाच वर्गात. कारण शरद पवारांनी 2019 विधानसभा निवडणुकीत पावसात भिजून 54 आमदार निवडून आणले. 54 आमदार 19 39 वर्ष मागे जा. 1980 शरद पवार पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःच्या समांतर काँग्रेस पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढले होते. आमदार निवडून आले होते 54 आणि मग मी सांगितलं होतं ह्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा. तर आमच्या घरात मूल जन्माला आलं, 2.5 झालं, बालवाडीत गेलं, KG गेलं, प्रायमरी स्कूलमध्ये गेलं, मिडल स्कूलमध्ये गेलं, 10 झालं, 12 झालं, कॉलेजमध्ये गेलं, अमेरिकेला किंवा इंग्लंडला मास्टर डिग्री करायला गेलं, तरी शेजाऱ्याचं मूल बघा अजून 54-54 पाढा म्हणते, पुढे सरकत नाही आहे. किती पक्का आहे, ठाम आहे आपल्या भूमिकेवर की 54 पुढे 55 होत नाही. तर ही जी प्रवृत्ती आहे ना, आपलं उभं करण्यापेक्षा दुसऱ्यांचं नासाडी करणं, तिथे तुम्ही विजयाच्या दृष्टीने जाऊ शकत नसता. पवारांचं सगळं राजकारण बघितलं तुम्ही तर तसं आहे. आणि इंडी अलायन्स असो किंवा महाविकास आघाडी असो, ते स्वतःच्याबद्दल विचारच करत नाही. प्रभाकर सूर्यवंशी नापास होईल की नाही ह्याच्याकडे माझं लक्ष आहे, मग मी अभ्यास कधी करणार आहे, मी पास कधी होणार हो. तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे, तुम्ही जिंकायचा विचार करा, तो आपोआपच हरतो ना, आपोआप हरतो. आणि हे मी तुम्हाला खाजगीत सांगतो असं समजू नका, मी हे माझ्या मुलीलासुद्धा सांगितलेलं आहे. तिची वर्गात जी कॉम्पिटिशन होती त्याच्यात एक पहिली येणारी मुलगी दुसऱ्या नंबरला गेली होती, ती एवढी खुश होती, म्हटलं ती पण पहिली यायला काय हरकत होती, म्हटलं तू पहिली आली असं ती हे झाली असं नसतं, म्हटलं दुसऱ्याला कमी लेखून तुम्ही मोठे होत नाही. आणि पवारांनी कधी स्वतःला वाढवायचा मोठं करायचा प्रयत्न केला नाही, तिथे पवारांनी पवारांचा पराभव केला आहे. दिसायला कधी तुम्हाला मुंडेंनी पराभव केलेला दिसेल, कधी मोदींनी केलेला दिसेल, कधी देवेंद्रांनी केलेला दिसेल, पण व्यवहारता बघाल तर पवारांनी स्वतः पवारांचा पराभव केला आहे. आणि आता पुतण्या नावाचा पवार पवारांचा पराभव करणार असं भाऊ. या सगळ्या उलथापालथीत झालं आहे असं की सर्वसामान्य प्रेक्षक असतील किंवा सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याच्या मनात कुठेतरी एक किंतू परंतु डोकावतो आहे की ज्या पद्धतीनं परदेशात एक तंत्र आहे की एखाद्याच्या वरांड्यातलं एखादं झाड असेल ते तिथून उपटून आपल्या वरांड्यात आणायचं, तर ते तंत्र एवढं विकसित झालं आहे की त्याच्या मुळांसकट ते काढून आणता येतं आणि आपल्याकडे लावता येतं आणि ते पुन्हा जगतही. आज महाराष्ट्रात अशी दोन झाडं, एक तर मातोश्रीच्या अंगणातून उखडलं गेलं आणि दुसरं बारामतीच्या अंगणातून, ही दोन्ही झाडं उखडल्याचं दिसतं आहे खरं, पण प्रत्यक्षात असं जाणवतं की ही झाडं हाताला लागलेली नाही आहेत, कुठेतरी फांदी झाली की काय, आणि त्यामुळे एवढी मारामार सुरू आहे ना की हा येतो आहे त्याला घे, तो येतो आहे त्याला घे. जे त्यामागची काही ठोकताळं जे असतील पक्षश्रेष्ठींचे किंवा भारतीय जनता पक्षांच्या वरिष्ठांचे, पण लोकांना दिसतं आहे काय, तर ही सगळी वणवण कशासाठी? 400 मोदीजी बोलून गेलेत, आपण जे आकडे मांडतो ते 325-350 पुढे जात आहेत, हे सगळं चित्र दिसत असताना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 550 ज्या रामलल्लानं एका टेंटमध्ये राहून हिंदुत्वाचा अपमान सहन केला, त्या रामलल्लाला आपण स्वाभिमानानं त्याच्या हक्काच्या जागेत आणून बसवलं, आज हिंदूंसाठी केवढा महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. अख्खा हिंदुस्थान या गोष्टीने प्रेरित होऊन 1% म्हणजे एका बाजूने मतदान व्हायला हवं आहे तसं बघायला गेलं तर, पण हिंदूंमध्येच किती फाटाफूट आहे तीही दिसते आपल्याला. की आपलेच मराठी लोक ज्या पद्धतीनं आज, काल मी एक टीझर केला आपल्या या कार्यक्रमाचा, त्यात एकाने सरळ एक कमेंट केली आहे
की तुम्ही इथून भुंकून गेलात की मी तिकडे येतो गोमूत्र घेऊन ही जागा स्वच्छ करायला. आता तो कोण आहे त्याची मी वाट बघतो, मी जाणार नाही आहे कार्यक्रम संपल्यावर पण. तर हे जे काही विचार प्रवाह जे मतप्रवाह आहेत की असंही होत आहे, भाजपा खरोखर या पद्धतीनं झगडत आहे का की ह्याला फोड त्याला फोड, जे सर्वसामान्यांना तसं दिसतं आहे त्यामागे नक्कीच काहीतरी असेल आणि ते जाणून तुमच्याकडून घ्यावं आणि ते आमच्या सर्वसामान्य प्रेक्षकांनाही कळावं म्हणून हा प्रश्न मी विचारतो. नाही, इतर पक्ष फोडणं आवश्यक पण होतं. ह्याचं कारण असं असतं की अनेकदा तुमच्या कार्यकर्त्यांना एक एक्साइटमेंट द्यावी लागते. एक्साइटमेंट आली तर तुम्ही अल्लाहु अकबर कुठेही बोलतात ना, का बोलता तो का बोलतात, तुम्ही नाही ओरडत, तुम्ही जय हनुमान जय गणेश रस्तोरस्ती बोंबलत फिरत नाही पण ते बोलतात का, उपाशी पोटी पण ते लोक का उतरतात, तर ती एक्साइटमेंट असते. ती एक्साइटमेंट आणणं पण आवश्यक होतं आणि ती होताना समोरचे डचमळून पडतायत धडपडून पडतायत हे दाखवणं पण आवश्यक असतं. एक चाल अशी एक लक्षात ठेव की ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार बनलं, महायुती फुटली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस हा माणूस डिमॉरालाइज झालेला नव्हता, ना मोदी शहा डिमॉरालाइज झाले होते, पण कार्यकर्ता डिमॉरालाइज झाला होता. आणि ते जो सामान्य बी जे पीचा कार्यकर्ता असा डिमॉरालाइज झालेला होता अशा वेळेला त्याच्यावर चोची मारणं चालू होतं ना, रोज सकाळी 9 वाजता काय चालतं, ते तुमच्या अंगावर चोची मारल्या जात होता ना, तर त्या कार्यकर्त्याला आता बोल असं म्हणायची संधी द्यावी लागते. आता फोडला एकनाथ शिंदे, आता फोडला अजितदादा, आता बोल, हे कार्यकर्त्याला जेव्हा बोलता येतं तेव्हा त्या कार्यकर्त्याला जी एक्साइटमेंट येते तेव्हा तो 5 किलोमीटरच्या ऐवजी 6-6.5 किलोमीटर जाऊ, आणि त्यासाठी आवश्यक असतं. मतांसाठी ही फोडाफोड झाली असं माझं बिलकुल मत नाही, अजिबात नाही. मतांमध्ये यातून काहीही फार मोठा फरक पडेल असं नाही आहे, पण दुसरी बाजू समजून घ्या. अरे पक्ष फुटला आता काय करणार, समोरची बाजू त्या वेगाने धावत होती त्यांचा वेग घटत जातो. हे पण तुम्हाला समजतो कुराणिक कन्सेप्ट ऑफ वॉर म्हणून एक इंग्रजी पुस्तक आहे फार सुंदर, ब्रिगेडियर एस के मलिक म्हणून पाकिस्तानचे एक सेनानी होते. अफगाण जियाद जो झाला त्याचा सगळा थिसिस ज्याने बनवला त्याचं नाव ब्रिगेडियर एस के मलिक. त्यांच्या पुस्तकाची जी एक प्रस्तावना आहे एका मौलवीने लिहिलेली आहे, फार सुंदर आहे प्रस्तावना. तो म्हणतो जिहादी जो असतो त्याला जमीन जिंकायची नसते, त्याला पैसे लुटून आणायचे नसतात, त्याला शत्रूच्या हिमतीला खच्ची करायचं असतं. आणि ते कधी होतं, जर समोरच्या आपल्या प्रतिस्पर्धाची हिंमत खच्ची झाली, त्याची धर्मनिष्ठा खच्ची झाली, तर तो लढू शकत नाही. मित्रांनो, लढणारा माणूस असतो ना तो अभिमानासाठी लढतो. शिवी आईवरून का असते, बापावरून शिवी नसते कधी, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आई ही सगळ्यात पवित्र गोष्ट आहे. म्हणून शिवी आईवरून असते, बहिणीवरून असते, किंवा आई आणि बहीण ही इज्जत असते, अब्रू असते. आणि म्हणून तुम्हाला खच्ची करायला आईवरून बहिणीवरून शिवी दिली जाते, बापावरून भावावरून शिवी नसते. तेव्हा हे लक्षात घ्या की अजितदादा बाहेर आले तर पवार घर सांभाळू शकत नाही, जिल्हा नाही, बारामती नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार हो, ही एक जी मनस्थिती तयार होते. त्यामुळे त्यांच्या बाजूने लढायच्या तयारीत असलेले हळूहळू एक एक पाऊल मागे घ्यायला लागतात. आणि हे राजकारणात फार महत्त्वाचं असतं लक्षात घ्या. राजकारण म्हणजे निवडणुकीच्या लढाईमध्ये हे फार आवश्यक असतं. तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो, किती लोकांना आठवतं बघा. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 5व्या किंवा 4थ्या फेरीचं मतदान संपलं होतं बहुतेक, आणि 5व्या फेरीच्या मतदानाचा प्रचार चालू होता. आणि उत्तर प्रदेशात एका ठिकाणी बोलताना नरेंद्र मोदी काय म्हणाले होते, अभी तक जो आकडे आहे है, जो आकलन आया है, उससे तो पता चलता है कि माँ बेटे की सरकार गई,
आता इथे लक्षात घ्या की जे उरलेल्या मतदारसंघात काम करत होते त्यांना हिंमत देण्यासाठी ते वाक्य होतं, अरे आकडे काय झाले ते मोदींना कुठून करणार होतो, काय ठीक आहे कोणी एक्झिट पोल वगैरे करतात त्यांच्याकडून आले असते, पण ते हिंमत देणं होतं आणि त्यांनी काय सांगितलं होतं, येतो काही तो सरकार बनेगी लेकिन सरकार तगडी होणी चाहिए, पक्का बहुमतवाले होणं चाहिए, आणि मग पुढच्या ज्या मला वाटतं 130 वगैरे मतदारसंघ बाकी होते त्यातली आकडेवारी तुम्ही बघाल तर त्या 130 100 जास्त जागा त्या 130 आलेले, कारण त्या पुढच्या काळात जे जे कार्यकर्ते होते ते इतके झपाटून मत कामाला लागले होते की त्यातल्या अधिकाधिक काढायच्या, तर ती जी एक्साइटमेंट असते ती एक्साइटमेंट आणण्यासाठी या सगळ्या युक्तीसारख्या प्रकार म्हणून वापरावा लागतो। तेव्हा आपलंच लक्षात ठेवा, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार पक्ष फोडले म्हणून तुम्ही बघता, सरकार पाडलं म्हणून बघता, पण कोणी पाडलं? विरोधी पक्षात बसलेल्या माणसाने। 105 आमदार ज्या माणसाच्या मागे होते त्यातला एकही आमदार फुटला नाही 2.5 वर्ष, त्याला सेनापती म्हणतात मित्रांनो, आणि ज्यांनी मंत्रीपद दिली होते त्यांचे आमदार फुटले, मंत्री फुटले, बरोबर आहे ना? तिथे सेनापती काय डावपेच खेळतोय हे सैनिकाला माहिती असायची गरज नसते, हे सगळे हा बसलाय आमचं दरेकर इथे बसलाय, हे सगळे ज्या निष्ठेने देवेंद्र फडणवीसच्या मागे उभे राहतात त्याला फार महत्त्व असतं की माझ्या सेनापतीवर विश्वास आहे, शिंदे किंवा 8-9 मंत्री किंवा 40 आमदार यांनी आपल्या सेनापतीवर अविश्वास दाखवला तिथे ती सेना पराभूत होते, ती फौज पराभूत होते, आणि तलवार न उपसता तुम्हाला पराभूत केलं हे जे दिसतं ना तेव्हा लढण्याची हिंमत नेहमी एक असतं मित्रांनो, तलवार कोणाला मारत नाही, तलवार कोणाला मारत नाही, तलवार ज्या हातात असते ते मनगट देखील मेंदूच्या आधारावर चालतो, आणि तो मेंदू म्हणजे सेनापती असतो, पक्षाचा नेता असतो, आणि म्हणून हे आणले उसने आणले याचा काही उपयोग नाही आहे मित्र, हे त्यांनाही माहिती, दिल्लीत बसलेत ना त्यांना हे सगळं माहिती आहे, पण एक आभास निर्माण केला जातो, एक दृश्य निर्माण केलं जातं, अरे तुम्ही तुमचे पक्ष वाचवू शकत नाही, तुम्ही देश काय चालवणार, देश काय चालवणार, या वरकरणी या विचित्र वाटतात गोष्टी, पण तुम्ही त्यातून बॉडी लँग्वेज नावाचा एक प्रकार असतो, माणसं बोलतात, तुम्हाला आत्ता मी मुद्दाम सांगेन की तमिळनाडूमध्ये सगळ्यात मोठा चमत्कार होणार आहे मित्र, तो अन्नमलाई जो आहे ना त्याचे जे यूट्यूब दिसतात ते तुम्हाला कदाचित तमिळ कळणार नाही, पण त्यात अन्नमलाईकडे बघू नका, अन्नमलाईच्या त्या पदयात्रेमध्ये कडेला उभे असलेली जी माणसं असतात ना ती बघा, त्यांचे चेहरे बघा, त्यांच्या शरीराच्या हालचाली बघा, तुम्हाला कळेल ते असे उतावळे झालेत BJP मत द्यायला, ते सर्वेतून नाही तुम्हाला कळणार, तर तो भाग असतो, त्यामुळे पक्ष फोडले का फोडले तर समोरच्या बाजूला डिमॉरलाइज करायला, समोरच्या बाजूला मित्रांनो, एक तुम्हाला थोडंसं गलिच्छ वाटेल उदाहरण पण सांगतो, की त्या ISIS तुम्ही बातम्या बघत होता, त्या बायका पळून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार का होत होते, त्यातून दाखवलं जात होतं की तुमचे पुरुष तुमचं रक्षण करू शकत नाही, कसं खच्चीकरण चालतं बघा, हे भयंकर उदाहरण आहे, गलिच्छ उदाहरण आहे, पण त्यातली कल्पना लक्षात घ्या मित्रांनो, तसं तुमचा नेता तुमचा पक्ष टिकवू शकत नाही यातून जे समोरच्या बाजूचं खच्चीकरण होतं त्यातून तिथे उरले सुरले पण लढायला तयार होत नाहीत, लढायला उभे राहत नाहीत, म्हणून तर काल परवा आता शेवटी वायकर पण आले ना, का आले, ते ED वगैरे बोलायला शिकायचं, ED काय होत नाही, ED काही होत नाही, की आत्ता कालची गोष्ट आहे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा आणि काँग्रेसचा एक खासदार इकडे आले, का आले, कारण ते ग्राउंड लेवलवर काम करतात, त्यांना निवडणूक लढवायची आणि त्यांना कळते की आपण आप किंवा काँग्रेसच्या बळावर निवडून येणार नाही, तर तिथे तुम्हाला टिकून राहावं लागतं 2.5 वर्ष,
विरोधी नेता म्हणून पण देवेंद्र फडणवीसांनी उत्तम काम केलं. मुख्यमंत्री पद गेलं म्हणून 1.5-2 वर्ष रडत बसला आहे माणूस, बाप चोरला, पक्ष चोरला, अमुक चोरलं, आहे ना, मिळालेलं बहुमत चोरलंय. देवेंद्र फडणवीस पण बोलू शकत होते, नाही बोलले, नाही बोलले, कारण लढायचं होतं आणि लढून जिंकायचं होतं. मग लढताना समोरचे फोडावे पण लागतात ना, त्याला पर्याय नसतो, कारण युद्धामध्ये या गोष्टी कराव्या लागतात. आणि ज्या वेळेला एक गोष्ट मी मला मुद्दाम सांगेन, तुम्ही ही निवडणूक ही अंतिम नाही आहे. मोदी शहा ही माणसं पुढच्या 30-40 वर्षाचा विचार करतात, मग तो पक्षाचा असो किंवा देशाचा असो, आणि त्या दृष्टीने विचार करतात. आता हा बसला आहे समोर इथे आमचा दरेकर, याने विधान परिषद गाजवली 2.5 वर्ष, त्याचा हक्क होता मंत्रीपदावर, पण नाही मिळालं. त्यांनी तक्रार केली आहे का बघा, तक्रार केली आहे त्यांनी, नाही केलेली, कारण ती तो दृष्टिकोन त्याच्याकडे आहे की आपल्याला पुढची 20-25 वर्ष राहायची. ही निवडणूक नाही आहे, ही निवडणूक नाही, ती अंतिम निवडणूक नाही आहे. हे जिथे पक्षाच्या कार्यकर्त्याला, स्थानिक नेत्याला, दुय्यम नेत्याला कळायला लागतं ना, त्या पक्षाला भविष्य असतं. भूतकाळाच्या जमिनीवर वर्तमानकाळ उभा असतो, आणि वर्तमानकाळाची जमीन भक्कम असेल तर तुम्ही उडी मारता तेव्हा असं असं करून उडी मारता, तर ती जमीन भक्कम असेल तर झेप घेता येते. तेव्हा जे काय चाललं आहे ते पुढच्या 25-30 वर्ष लक्षात घेऊन चाललं आहे, त्याकडे त्या दृष्टीने बघता आलं पाहिजे. बरोबर. वारंवार भाऊंचा उल्लेख केला, प्रवीण भाऊंचा, तर प्रवीण भाऊंच्या संयमी बाण्यापुढे किंवा त्यांच्या मागे जो स्रोत आहे तो देवेंद्रजींचा आहे. कारण देवेंद्रजी हा आश्वासक चेहरा जो आहे ना, तो जो हात आहे मैत्रीचा, तो ज्यांच्या खांद्यावर असतो त्यातले एक प्रवीण भाऊ आहे, आणि त्यामुळे ते इतके आश्वासक आणि संयमी मांडी घालून बसलेले आहेत, त्यांच्या देहबोलीवरून कळतं. आणि तुम्ही सांगितलं की त्यांचा क्लेम होता, त्यांचं जे धडाकेबाज वागणं आहे सभागृहातलं, तर मंत्रिपदावर सहज त्यांनी दावा केला असता, पण त्यांनीही संयम दाखवला. मग तो संयम इतका प्रदीर्घ ताणला जाणार नाही असं वाटतंय मला पुढच्या. अगदी नेमकं सांगायचं तर मी सांगेन की मोदी 30 वर्ष पक्षात आणि संघात होते हो, पुढच्या ह्याच्यात कुठे गेला बघा झेपावून माणूस, कुठच्या कुठे गेला. ते अंतराळयान गेलेलं आपण बघतो, पण ते बनवण्यात आणि त्याची प्रिपरेशनमध्ये किती महिने गेलेले असतात. तेव्हा ज्या या दृष्टीने वागणाऱ्या पक्षाला भविष्य असतं. पित्याने 50 वर्ष बनवलेला पक्ष 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी बुडवला, बुडवला ना, कारण घाई झाली होती. संयम फार महत्त्वाचा असतो मित्रांनो, संयम फार महत्त्वाचा असतो, आणि ज्या पक्षामध्ये संयमी नेते आहेत, 2014 नंतरसुद्धा अमित शहा केंद्रात मंत्री होऊ शकले असते, 5 वर्ष राबून पक्ष किती मोठा करून ठेवला बघा, बूथ लेवलपर्यंत 50 प्रमुखपर्यंत आणून ठेवला. त्याच्यामध्ये मी तो एक फरक नेहमी सांगतो की टाटा आणि बिर्ला यांच्यात फरक काय, मला एका आमच्या अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते त्यांनी फार सुंदर समजावलं होतं की टाटांचा विस्तार हॉरिझॉन्टल आहे आणि बिर्लांचा विस्तार व्हर्टिकल आहे. मनोरा खाली येऊ शकतो, पण पसरलेलं जे आहे ते मैदान भूकंपाशिवाय गाडलं जात नाही. किंवा 5 वर्ष ज्या पद्धतीचा पक्ष अमित शहानी उभा केला आहे तो पुढच्या 20 वर्ष चालला पाहिजे असा उभा केला आहे, आणि त्याच्यात मग ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्यामुळे ज्यांचं वय आहे, आता ह्याचं वय आहे, अजून 20-25 वर्ष राजकारणात टिकणार आहे, त्याला घाई कसली, घाई कसली. जी वयाच्या 38व्या वर्षी पवारांनी घाई केली तिथे ते फसले, आणि बहुमत आणूनसुद्धा मुख्यमंत्रीपद लबाडीमुळे गेलं तरी नर्वस न होता 2.5 वर्ष विरोधी नेतेपद देवेंद्र फडणवीसनी चालवलं. तर त्यातला दृष्टिकोन बघा मग कळेल. ही मोदींना मी नेहमी असं म्हणतो की मोदी
आपल्यासारखा एक कार्यकर्ता घडवते, ते बसले पंतप्रधानपदी, पण मोदी हा माणूस आजसुद्धा कार्यकर्ता आहे, संघाचा स्वयंसेवक आहे, तो फार मोठा घटक आहे, फार मोठा घटक आहे. आणि डायरेक्ट अध्यक्ष होऊनसुद्धा राहुल गांधींना काही करता येत नाही. मला मध्ये एका हिंदी यूट्यूब चॅनलवर माझी मुलाखत होती, तिथे त्यांनी विचारलं होतं इस पदयात्रा का क्या होगा, तर म्हटलं वो तो 60 साल पहिले भविष्यवाणी लिखी आहे, त्या जयपूर डायलॉगच्या त्या संजय दीक्षितने विचारलं होतं, तेवढे 60 साल आणि उसकी उमर भी 60 साल नाही आहे राहुल गांधी की, म्हटलं तो भविष्यवाणी तो पहिले लिखी जाते ना जन्म से पहिले, तर तुम्हाला क्या भविष्यवाणी. म्हटलं बरसात की रात नावाच्या सिनेमामध्ये एक कव्वाली होतं, एक गाणं होतं, ना तो कारवा की तलाश है, ना तो हम सफर की तलाश है, ही म्हटलं सगळी पदयात्रा नेमकी तशी आहे. दिशाने पदयात्रेवर निघाले आणि एक एक हमसफर सोडून जायला लागले, तो आखिर क्या होगा. म्हटलं आखिर भी उसमें लिखा है ना, मेरे नामुराद जुनू नका है इलाज कोई तो मौत है, जो दवा के नाम पे जहर दे उस चारागर की तलाश है. बुडवणारे कन्हैया कुमार योगेंद्र यादव आणलेत पक्षात, किंवा काँग्रेसचं काय होणार हे मी अधिक समजायची गरज नाही, पण ते होऊ नये म्हणून पक्ष कसा विस्तारून ठेवला आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे तिथे तिथे. माझा जुन्नरकर म्हणून एक मित्र होता 71 वॉरमध्ये, ब्रिगेडियर होता तो, तर त्याला विचारलं होतं, ते शक्करगड वगैरे भागात गेला होता, त्याला आम्हाला ते बंकरसाठी ठराविक मोजून फळ्या लाकडं देतात, तर म्हणजे शत्रूच्या प्रदेशात आम्ही गेलो की तेवढ्या कुठे पुरतात, मग आम्ही काय करतो रणगाडे लावून तिथली घरं बिरं पाडतो, खिडक्या दरवाज्यांच्या फ्रेम वापरतो बंकर करायला. तर हे पक्षाच्या फोडाफोडीचा अर्थ समजून घ्या, मला बोलायला लावू नका. भाऊ झालं काय की मी ॲक्च्युली देवेंद्रजींबद्दल बोलत होतो, तर हा जो संयम आणि जो पुढच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा जो विषय निघाला, तर हे जे सहकारी आहेत प्रवीणजींसारखे, त्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर जो हात आहे आश्वासक देवेंद्रजींचा, तो आपल्याला गेल्या 5 दिवसात 2 पाहायला मिळाला आहे. सगळ्यात आधी महादेव जानकर, जे इतकी वर्ष महायुतीसोबत मित्रवत सगळा आचार विचार आणि सगळं चालू होतं, अचानक त्यांना कुरापती काका आपले बारामतीचे, त्यांनी खांद्यावर हात ठेवला आणि ते तयार झाले माड्याची उमेदवारी घ्यायला. आता ह्या एका जानकरांच्या जाण्यानं किती फरक पडतो याचा विचार तुम्ही आम्ही करतच नाही. मी विचार केला होता अरे महादेव जानकर जाऊन कितीसा फरक पडणार आहे. अशी धनगर समाजाची किती मतं आहेत पश्चिम महाराष्ट्रात की ज्यामुळे एक जागा जाऊ शकते किंवा एका ठिकाणी पराभव होऊ शकतो, पण त्या 400+ आणि 45+ हा जे काही 2 टार्गेट नजरेसमोर ठेवून हे लोक चालले आहेत, त्याचा एवढा बारकाईने विचार देवेंद्रजी करतात की त्यांनी महादेव जानकरांच्या खांद्यावर हात न टाकता त्यांना घट्ट मिठी मारून परत आणली, आणि त्याला 2 दिवस होत नाहीत तोवर बारामतीतलं एक नवीन राजकारण सुरू झालं होतं, एक विजयबापू शिवतारेंचा नवा एक अध्याय सुरू झाला होता की मी काही मागे हटत नाही, मी अजित पवारांना पाडणारच कारण त्यांनी मला मागच्या निवडणुकीत पाडलं होतं. वरवर पाहता ही एक बदल्याची एक हिंदी सिनेमा कसा असतो बदले की आग वगैरे, तसंच वाटत होतं की बापू शिवतारे कुठेच चुकत नाही आहेत. ज्या अजितदादांनी एवढं म्हणजे अगदी जाहीर सभेत बोलून तर बापू शिवतारेंना पाडलं असेल तर त्यांचं कुठं चुकतं आहे. आणि बारामतीत काही फक्त पवारांनी निवडणूक लढवायची आणि त्यांनीच जिंकून यायचं असंही काही विधिलिखित नाही आहे, त्यामुळे शिवतारे कुठं चुकतच नाही आहेत. आणि अशाच जर कुठेतरी युती धर्म आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ती एक मोठी अडचणच झाली होती. एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केले, आणखीन कुठून कुठून प्रयत्न चालू होते, पण ते प्रयत्न फळाला आले नाहीत. शेवटी तोच चमत्कारिक हात देवेंद्रजींचा, तो बापूंच्या खांद्यावर पडला आणि बापूंनी काल माघार घेतली. तुम्ही बंडोबाचा थंडोबा झाला ते बोललात त्याबद्दल. तर हा जो मित्रवत हात जो आहे ना आश्वासक आहे, तोच ह्या फळीला उभारी देतो आहे आणि त्यातूनच हा संयम आलेला आहे. माझ्या या मताशी दुमत नसेल प्रवीण भाऊंचं? नाही, माझं मत दुमत आहे, कारण जानकर तिकडे गेला होता की पाठवला होता याचा विचार कर.
जितक्या झटपट परत आला ते बघितल्यानंतर तो गेला होता की पाठवला होता अशी माझी शंका आहे. कारण मित्रांनो, ते एखाद्या गावामध्ये परिसरामध्ये बिबट्या धुमाकूळ घालतो तेव्हा त्याला पिंजरा लावतात तेव्हा काय करतात, त्या पिंजऱ्याचे दोन कप्पे असतात, एका कप्प्यामध्ये बकरी का मेंढी काय ते ठेवलेली असते आणि तो आत आला की दरवाजा पडतो, मेंढी पण सेफ हा पण अडकला. तेव्हा अशा बाबतीत पवारसाहेब उतावळेपणा करतात हे माहिती होतं. त्यामुळे कदाचित जा बाबा जरा तिकडे थोडा फेरफटका मारू नये, नाही झालं की बोलून घेतो तू जा आत्ता, असंही असू शकतो ना. कारण ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जितक्या तुम्ही समोरच्याला, मला सांगा जरांगे पाटलांच्या तिथे पवारांना या वयात जाण्याची गरज नव्हती तो लाठीमार वगैरे झाल्यानंतर, पण त्यांना तो संधी वाटली त्याच्यात. पवारसाहेब तिकडे गेले आणि ज्या दिवशी विधानसभेमध्ये सगळ्या आंदोलनाची SIT चौकशीसाठी SIT नेमण्याची घोषणा झाली तेव्हा सगळ्यात आधी अंग झटकणारे शरद पवार होते. माझा फोन तपासा, मी कधी बोललेलो पण नाही, एकदा गेलो तेवढंच. एवढं घाबरायचं काय कारण होतं, एवढं घाबरायचं काय कारण होतं? तो त्यांना एक कळत नाही आहे की अनेकांचा असा भ्रम आहे, मी नेहमी सांगतो की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून पवारांचा राग आहे, तसं बिलकुल नाही. हा 125 शरद पवार आहे ह्याचा राग जास्त, कारण हा आपल्याशी पण गेम खेळतो आणि अतिशय सक्सेसफुली खेळतो अतिशय. आणि तिथे पवारांचा राग जास्त आहे की बाकी कसं असतं, मोदींच्या बाबतीत सुद्धा एवढं सगळं विरोधी पक्षाचं जे आहे ना त्याचं कारण समजून घ्या. मोदींची भूमिका, मोदींचे कार्यक्रम ह्याच्या विरुद्ध कोण नाही आहे. मोदींवर विरोधी पक्षांचा काँग्रेसवाल्यांचा राग असायचं एक मोठं कारण असं आहे की हा ते ठीक आहे, न खाऊंगा न खाणे दुंगा हे बोलायला काही अडचण नाही, अंमलात आणू नको ना, अंमलात आणू नको. बाकी बोल अमुक तमुक हे ते हे बोलत राहायला हरकत नाही, पण मोदी अंमलात आणतात ही समस्या आहे आणि तिथे गडबड होते. ती गडबड जर झाली नाही तर सगळ्यांना मोदी मान्य आहेत. तुम्ही असा विचार करू नका की काँग्रेसला बरं ठीक आहे आज तुम्ही असाल उद्या आम्ही असू ॲडजस्ट करून घेऊ, मोदी ॲडजस्ट करायला तयार नाही. आणि त्यामुळे मोदी अधिकाधिक सामान्य जनतेशी जोडले जातात, ते दुखणं आहे. ह्या बोलतो ते माणूस करतो आणि तडजोडीला अजिबात तयार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही बारकाईने बघा प्लॅन काय, तुम्ही पक्ष फोडलं हे बघता, पण पक्ष फोडणं जे आहे, मोदी कुठून आले, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री का झाले? 2001 मोदींना मुख्यमंत्री केलं गुजरातचं, तेव्हा मतदार मोदींच्या बाजूला आपलं भाजपच्या बाजूला होता, पण पक्षामध्ये अक्षरशः बेदिली माजलेली होती. प्रत्येकाला मंत्री व्हायचं होतं, प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं होते, पक्षाला शिस्त लावायची, सरकार स्टेबल करायचं हे चॅलेंज होतं. आणि पहिल्या 7-8 वर्षामध्ये तुम्ही बघाल तर गुजरातमध्ये भाजपमधली सगळी बेदिली संपली, बेदिली संपली, आणि आपल्यातलीच नव्हे तर समोरच्या पक्षातली बेदिली संपवली. नेपोलियनला जगातला सर्वोत्तम सेनापती म्हणतात. त्या सेनापतीचं एक फार छान वाक्य आहे बोनापार्टचं की बॅटल ग्राउंड हे अराजक असतं, त्यामध्ये आपल्या लोकांना शिस्तीत ठेवून समोरच्यांवर जो नियंत्रण प्राप्त करील तो यशस्वी सेनापती असतो. तुम्ही मोदींकडे बघा, मोदी आपला पक्ष नियंत्रणाखाली ठेवतात पण समोरच्यांनाही खेळवतात. तो गोलमाल सिनेमातला उत्पल दत्त होता ना अमोल पालेकरचा, तो रोज बुद्धिबळ खेळत असतो, इकडून खेळतो मग तिकडे जाऊन बसतो, तिकडून पण तोच खेळतो. मोदींचं सगळं राजकारण तुम्ही 10 बघाल तर तुम्हाला असं दिसेल की विरोधी पक्षांनी काय करायचं हे सुद्धा मोदी ठरवतात. आणि तिथे मोठा फरक पडतो. आणि अजेंडा मुळात काय असं लक्षात घ्या की इंदिरा गांधींचं यश कुठे होतं, इंदिराजी अजेंडा ठरवायचा आणि मग त्या अजेंड्यावर जेव्हा विरोधी पक्ष खेळायला लागतो
तेव्हा मग अख्खा गेम त्यांच्या हातात जातो. तो टॉस उडवून टॉस जिंकेल त्याला ठरवता येतं बॅटिंग कोणाची बॉलिंग कोणाची. तर अजेंडा सेट करणं हे तसं असतं मित्र. आत्ता बघा ना की हे सगळं इंडिया अलायन्स गेल्या जूनपासून चालू होती. मग भाजपला 220-230 रोखायचं, मग भाजपला तेवढं मिळालं नाही तर भले एनडीएला मतं मिळतील पण मग मोदी मुख्य पंतप्रधान होऊ शकणार नाही. हे सगळं ऐकलं आहे ना तुम्ही. अचानक तुम्हाला असं दिसेल की 1.5 महिन्यापूर्वीपर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत एक चर्चा होती की भाजपला 220-230 250 खाली रोखायचंच रोखायचं. अचानक फेब्रुवारीच्या मध्यानंतर नाही 300 होणार, फार तर 300 होते पण 370 नाही 350 वगैरे. अरे 220 विसरून गेले. 220-230 अजेंडा कोणाचा होता? अपोजिशनचा होता, भाजपचा अजेंडा नव्हता. अरे 370 होत किंवा 272 होत सरकार मोदींचंच होणार, कशाला पाहिजे 370. पण दिला एक आकडा टाकून आणि हे त्याच्याभोवती खेळायला लागले, हे विसरले आपला अजेंडा काय होता. तिथे मोदी जिंकतात लक्ष, ह्याला डावपेच म्हणतात. तुमच्या डोक्यात काय आहे हे तुम्ही विसरलात. म्हणे तो विन्स्टन चर्चिलचं एक फार सुंदर वाक्य आहे की घरातून बाहेर पडल्यावर नाक्यावर 50 कुत्री तुमच्यावर भोंकणार आहेत, पण प्रत्येकाला दगड मारत बसलात तर विसरून जाल की कुठे जायला निघालो. हे विरोधी पक्षांचं मोदीशांनी ते करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही सगळ्या चर्चा आहे का? नाही नाही, आपले उद्धव ठाकरे म्हणतात 400 तर कसे येतात बघतो. अरे कोणाला 400 पाहिजेत, 372 पाहिजेत, पण ते 400 नाही म्हणतात. ठीक आहे 399 काय फरक पडतो. तर तुम्हाला खेळवणं जे आहे राजकारण. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, ही सगळी चर्चा 2% चालते. 97-98% लोक टीव्हीच बघत नाहीत. लक्षात घ्या, टीव्ही बघत नाहीत. म्हणजे मी सांगतोय आकडा कुठचा आहे लक्षात घ्या, की देशात टी व्ही बघणारी जी जनता आहे, टी व्ही बघणारी ज्यांच्या घरात टी व्ही आहे, जे टी व्ही बघतात असे लोक आहेत, त्यामधले फक्त 2% लोक न्यूज चॅनेल बघतात. सगळे मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, जे काय असेल ते, बंगाली, 2%. 98% कुठचाच चॅनेल बघत नाही. त्यामुळे तुम्ही जे ह्या बातम्या चर्चा बघून एक्साईट होता ना, 98% लोकांना हे काय माहितीच नसतं. आणि त्यामुळे तुम्ही इन्फॉर्म म्हणून चर्चा करता, जाणते म्हणून चर्चा करता. आणि तिथे गल्लत होते हे लोकांचं माहिती नसतं. लोकांना माहिती असतं की आपल्या गावात काय ते इतक्या बायकांना काय ते उज्ज्वला सिलेंडर मिळाला, कोणाला शौचालय मिळाले, कोणाला घर मिळाले, हे लोकांना माहिती आहे. त्यांच्या खात्यात पैसे आलेत ना. ठीक आहे 10 कोटी मोदी थापा मारतात, 5 कोटी लोकांच्याकडे आलेत. तर 5 कोटी लोक म्हणजे 5 कुटुंब होता तो. 5 कुटुंब आपला, एक कुटुंबात 2 किंवा 5 म्हणालात तरी 20-25 कोटी लोकसंख्या होते. छोटी गोष्ट नाही आहे मित्रांनो. मी आत्ता माझं उदाहरण देतो. मी त्या 22 जानेवारीला मला इन्व्हिटेशन होतं, मी अयोध्येला गेलो होतो. मग तिथे नवीन सगळी धावपळ होती, गडबड होती. 1 महिन्यानंतर आत्ता मला त्यांचं ते चंपतराय त्या ट्रस्टचे हे त्यांचं पत्र आलं आणि मला आणि त्या बरेच इन्व्हाइटी होते त्या लोकांना त्यांनी प्रसाद पाठवला 1 महिन्यानंतर. त्याच्यामध्ये एक पत्र आहे की बाबा त्या दिवशी तिकडे दर्शन मिळालं नाही, अनेकांना असुविधा झाली वगैरे वगैरे, त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो, प्रसाद पाठवतो आहे. आणि त्याच्याबरोबर अशोक सिंघल यांच्या स्मरणार्थ काढलेलं एक चांदीचं नाणं त्यांनी पाठवलं होतं त्या बॉक्समध्ये. आणि ज्या शिळेपासून ती रामाची मूर्ती घडवली त्याचा एक तुकडा पाठवली. आता गंमत लक्षात घ्या, हे माझ्याकडे आलं ज्यांना ज्यांना कळलं, आसपासच्या लोकांना घरात बोललो, आसपास कळलं
ते लोकं त्या दगडाला एवढ्याशा पाया पडून गेले. दिस इज पॉलिटिकल सिग्नल. हे किती लोकांना माहिती आहे? टी व्ही चॅनलवर बसलेल्याला माहिती नाही आहे. आता मी आणखीन एक सांगतो, मी आम्ही पण कसे तोकडे होतो. मी जयपूर डायलॉगला होतो नोव्हेंबरमध्ये. अंकुर चौधरी नावाचा नॉयडामध्ये राहणारा माणूस मला भेटला आणि हे शौचालय जे आहे त्याच्यावर त्यांनी मला ज्ञानात भर घातली. तुम्हाला ये सिर्फ सफाई की बात नाही आहे भाऊ, ये सुरक्षा की बात आहे, सिक्युरिटी की बात आहे. म्हटलं क्या सिक्युरिटी बात आहे? ये शौचालय होने के बाद उत्तर प्रदेश में सेक्स क्राइम 50% से नीचे आ गए. म्हटलं कैसे? तुम्हाला महिलाएं या तो शाम या तो बहुत सुबह अंधेरे में खेत में जाती थी, अब वो जाना बंद हो गया तो वहाँ शिकार बैठते थे, वो कुछ नहीं कर पाते, तो आधा सेक्स क्राइम कम हो गया. आता हे आपल्याला इथे बसून माहीत नाही, कारण टी व्हीच्या ए सी केबिनमध्ये स्टुडिओमध्ये बसून बोलणाऱ्यांना माहीत नाही आणि ते आपल्याला सांगत नाही. हे नॉयडामधल्या मेरठचा गाव आहे, त्याचं मेरठमध्ये त्याने मला सांगितलं. हा केवढा फरक असतो बघा. आता हे त्या महिलेला त्याच्या कुटुंबियांना माहिती आहे, त्या गावातल्या लोकांना माहिती आहे, त्या गावातल्या 4-5 मुली तर छेडल्या गेलेल्या असतात. तिथे केवढा फरक पडला आहे आणि तो फरक तुम्हाला मतदानात परकोलेट होताना दिसतो. आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मग त्याला जोड द्यायला माझ्या बायकोने मला हा प्रश्न विचारला, जो फोडाफोडा आवश्यक आहे का, की कशाला अजितदादा पाहिजे. की तिला मी सांगितलं, माझी बायको मेरिट लिस्टमध्ये आली आहे, युनिव्हर्सिटीमध्ये असेल, SSC बोर्डाच्या परीक्षेत असेल. तिला म्हटलं, तू तर शाळेत पहिली येत होती, तुला काय प्रॉब्लेम होता? तू शेवटच्या तासापर्यंत अभ्यास का केला? तर तुला फक्त पास व्हायचं नव्हतं, तुला फक्त डिस्टिंक्शन मिळवायचं नव्हतं, तुला टॉपर व्हायचं होतं. आणि मोदी शहांना टॉपर व्हायचं, हा फरक लक्षात घ्या. मोदी शहांच्या किंवा भाजपच्या विरोधात जे लोक आहेत त्यांना परीक्षा पास करायची आणि यांना टॉपर व्हायचे. आणि तिथे मग सगळा फरक पडतो आणि त्या दृष्टीने ते सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावतात आणि त्यामध्ये ते सगळा प्रोग्रॅम बनवतात आणि काम करतात. भाऊ, याच मोटोर मला एक प्रश्न विचारा असा वाटतो की जागांशी जशी जुळवाजुळव आणि जो एक आकडा आता आभासी आकडा निर्माण झाला आहे 400+, 400+, आपण तर 320 सुरुवात केली होती, 320, 350, 370, पण आता 400+ नारा दिलेलाच आहे. तर या 400+ जाताना बऱ्याचदा असं होतं की काही प्रस्थापित उमेदवार असतात त्यांना बदलून नवे चेहरे दिले जातात. तिथे कधी कधीतरी असं जनसामान्यांमध्ये किंवा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. अशामुळे या 400+ स्वप्नाला कुठे गालबोट लागू शकतं का, हा विचार मोदीशहांनी नक्कीच केला असेल, पण एक जनसामान्यांच्या मनात आलेला, सामान्य प्रेक्षकांच्या मनात आलेला प्रश्न आहे, तो त्याचंही निराकरण व्हावं म्हणून विचारतो तुम्हाला. नाही, आता 370 हा आकडा कुठून आला? अनेक मला अनेकांनी विचारला, अगदी माझ्या पत्रकार मित्राने पण विचारला, हिंदीतल्या दिल्लीतल्याही लोकांनी विचारला. तर आता इथे मग पुस्तक लिहिण्याचा हेतू लक्षात घ्या. त्यातली आकडेवारी जी असते ही आकडेवारी आपण समजून यायला लागते. आपल्याला 303 हा आकडा डोक्यात आहे, कारण 2019 भाजपने 303 जागा जिंकल्या. 303 जागा जिंकलेल्या आपल्या लक्षात आहेत, पण आणखीन 72 जागा असे की जिथे भाजप 2 पडला. आता 303 आणि 72 एकत्र करा, किती होता बेरीज? 375 होतं, बरोबर आहे. आता त्या 72 जागा ज्या आहेत आणि गेल्या वेळेला जवळजवळ 70-80 जागा 50%पेक्षा कमी पर्सेंटने जिंकले, या 160 जागांवर भाजपने पहिल्यापासून काम सुरू केलेले, निवडणुका संपल्यापासून. आणि त्यामुळे यावेळेला जिंकायच्या जागा तर 50%पेक्षा प्रत्येक मतदारसंघात 50%पेक्षा अधिक मताने जिंकायचा म्हणून तयारी सुरू केली. त्यामुळे या 75 जागा ह्या लढण्यासारख्या आहेत. म्हणजे त्या 72 जागासुद्धा गेल्यावेळेला जास्त ताकद लावली तर जिंकल्या असत्या, तर 375 कळलं.
त्यामुळे 375 हा टप्प्यातला आकडा होतो, टप्प्यातला होतो. तर आता आपल्याकडे कोचिंग आणि इतकं झालेलं आहे की 90-80% मिळवतात मुलं. त्यांना आई वडील मेरिट लिस्टमध्ये आणण्यासाठी कोचिंगला घालतात तेव्हा मुलं मिळवत असतात ना, 90% मिळत नाही, तो 97-95-98% गेला पाहिजे म्हणून कोचिंग असतं की नाही. मग ते काम गेली 2-2.5 वर्ष चालू आहे आणि त्यामध्ये या 375 आणि त्याच्यानंतर थोड्याफार फरकाने 412 आहेत. मी जो आकडेवारी अभ्यासलेली, भाजप 412 लढू शकतं आणि लढणं याचा अर्थ उमेदवार उभं करणं नाही, जिंकण्यासाठी लढाई त्याला लढणं म्हणतात. तर त्या जर जागा 412 असतील तर 370 आकडा टप्प्यात येतो. आता लक्षात घ्या की भाजप खरोखर 370 जिंकण्याचा प्रयत्न करतोय हे जर समोरच्या विरोधी पक्षाला लक्षात आलं तर ते सावध होतात. भारत आता एक गंमत तुम्हाला सांगतो, माझ्याकडून एक चूक झाली होती. 2019 गोष्ट आहे, ज्यावेळेला पुलवामा झालं आणि तेव्हा पण माझं पुस्तक तेव्हा पब्लिश झालं होतं, मी तुम्हाला सांगितलं पुन्हा मोदीच का. तर ज्या दिवशी पुलवामाचा हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद आणि मला वाटतं उस्मानाबाद आणि लातूर असे 2 कार्यक्रम दुसऱ्या दिवशी माझे होते आणि म्हणून मी 7:15 ट्रेन पकडून गेलो होतो. तर तिकडे पोचलो, ते कार्यक्रम उरकून परत आलो आणि 2-3 दिवसांनी मी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती की आता सर्जिकल स्ट्राईक नाही होणार यावेळेला. आणि तेव्हा केरळमधून भाषण करताना नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं, वो सुननेवाले, केरळमधून भाषण केलं आणि सांगितलं वो सुननेवाले जो है इस्लामाबाद में बैठे है वो समजले आपको सबक मिलेगा, टाईम हम तय करेंगे, दिवस हम तय करेंगे और सबक मिलेगा, जरूर मिलेगा, तगडा मिलेगा. मी त्याचा अभ्यास करत होतो आणि मी ती पोस्ट लिहिली की हे जे आहे हे उत्तर POK मिळणार नाही, हा सर्जिकल स्ट्राईक नाही, हा आता प्रॉपर पाकिस्तानी भूमीवर प्रतिहल्ला होईल. आणि बरोबर 7 दिवसांनी मला वाटते 25 किंवा 24 फेब्रुवारीला तो बालाकोट झाला. ते होऊन गेलं, मी खुश झालो, अरे आपलं बरोबर आलं. पण 2-3 दिवस गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं आपण हे पोस्ट लिहायला नको होती, आपण चूक केली. कारण मी जेवढा ह्या इंटेलिजन्स आणि याचा अभ्यास करतो त्याच्यात एक गोष्ट असते की मी बरोबर ठरणं महत्त्वाचं नव्हतं, योगायोगाने माझा अंदाज बरोबर आला. पण समजा पाकिस्तानचे इथले कोण एजंट असतील आणि त्यांनी ते सिरियस घेतलं असतं तर पाकिस्तान सावध झालं असतं आणि म्हणून ती पोस्ट लिहायला नको होती. 2 महिन्यानंतर माझ्या IBमध्ये एक मित्र आहेत, त्यांचा मला फोन आला की तुम्ही ती पोस्ट लिहायला नको होती. तर मी त्यांना सांगितलं, मला नंतर 4th दिवशी लक्षात आलं, मी लिहिलं पण, म्हटलं फेसबुकवर पण लिहिलं आहे की अशी पोस्ट मी लिहायला नको होती. कारण मी बरोबर ठरणं महत्त्वाचं नाही, माझ्या देशाची स्ट्रॅटेजी बरोबर ठरणं आवश्यक. कारण काय असतं, जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी 25 वर्ष भाजपने सत्तेत येण्याचं स्वप्न पण बघू नये, सकाळी 9 वाजताची पत्रकार परिषद असं सांगून स्ट्रॅटेजी जाहीर होत नसते. रणनीती ती असते ती घडल्यानंतर उलगडायची असते, बरोबर आहे ना. 25 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार होते, काय झालं, उद्या पाडा माझं सरकार असं सांगत होते ना. देवेंद्रनी सांगितलं काय, मी नाही पाडणार, तुम्ही तुमच्याच ओझ्यानी पाडणार, बरोबर आहे. सांगण्याचा हेतू असा मित्रांनो की 370 हा आकडा जेव्हा मोदींनी सांगितला त्याच्यात एक लबाडी आहे, त्याच्यात एक लबाडी आहे. 370 भाजप, पण ते समोरच्यांनी सिरियस घेतलं तर ते तितकं इलेक्शन सिरियस घेतील आणि मग एक एक जागी प्रयास करतील आणि भाजपला 370 गाठू देणार नाहीत. म्हणून आपण जे स्टेटमेंट करतो आहे त्याची टिंगल व्हावी
यासाठीच मोदींनी 370 कलम जोडलं. 370 कलम हटाय आहे तो 370 आहे काही, पण आपली मुद्दा मस्ती काय ती मजाक क्या व्हावी यासाठी 370 कलम जोडलं, पण तो सिरियस आकडा आहे हे मी तुम्हाला 375 बेरजेतून सांगितलं. सिग्नल कसा असतो बघा मित्र, तुम्हाला मी मगाशी पिंजऱ्यातली बकरी सांगितली ना, ती अशी असते की त्याला आमिष दाखवायचं पण तो अडकला पाहिजे आणि बकरी सेफ राहिली पाहिजे. स्ट्रॅटेजी अशी असते मित्र, सांगितली जात नाही, सांगितली जात नाही. अहो बारामतीला सुरू, मी तुम्हाला सांगतो की मला अनेक पत्रकार, तू कुठे बारामतीला पाडायला निघाला बाबा, मला विचारायचं म्हटलं बघा काय होईल ते, बघा काय होईल ते, आणि झालं. आता कसे सिग्नल मिळतात बघा, ज्या दिवशी मला वाटतं गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये 23 शिवसेनेचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेनं दिलं, त्यावेळेला माझा एक व्हिडिओ आहे तुम्हाला सापडेल, 20 फेब्रुवारी किंवा असा काहीतरी आहे, की उद्धव ठाकरे चिडले नाही, तेवढ्या सुप्रियाताही चिडल्या होत्या. अरे त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष, त्यांच्या वडिलांचा पक्ष वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा मी म्हटलं होतं तुम्हाला काय भीती वाटते, तुमचा चुलत भाऊ बापाचा पक्ष पळवेल, हे मी फेब्रुवारीमध्ये लिहिलं होतं, बोललो होतो, आणि 3 महिन्यात पुतण्याने पक्ष पळवला. पण सुप्रियाताई फडफडत आहेत याचा अर्थ ओळखता आला पाहिजे, तर तुम्हाला राजकारण कळेल. सुप्रियाताईंची जी तडफड होती ती का होती, की त्यांना आतून कळत होतं की दादाचं काय खरं नाही, आणि ती फडफड बॉडीतून, तुम्हाला बॉडी लँग्वेज देह बोली ज्याला म्हणतात ती इतकं फार क्लिअर, फार महत्त्वाचा विषय असतो की ह्यातले एक्सपर्ट सांगतात, देहबोली ह्या विषयातले बॉडी लँग्वेजमधले एक्सपर्ट सांगतात की मी बोलतो आहे, मी बोलून जेवढं सांगतो ना त्यातून तुम्हाला 7-8-9% कळतं, 90% माझी बॉडी सांगत असते, माझा देह सांगत असतो, आणि त्यामुळे त्या देहबोलीकडे बघायला लागतं, तर तुम्हाला अगदी बोलताना माणूस खरं बोलतं की खोटं कळू शकतं. त्याच्यावर तुम्हाला मी सगळ्यांना सांगेन की त्या मला वाटते नॅशनल ज्योग्राफी किंवा कोणाचं तरी होतं ते, त्यांच्या त्या डॉक्युमेंटरीज आहेत, त्याच्यात 2 की 3 व्हिडिओ आहेत ते एक एक तासाचे, फार सुंदर आहे, की ते तुम्हाला असा त्या माणसाचा चेहरा दाखवतात, तो निक्सन दाखवतात, तो जॉर्ज बुश दाखवतात, ह्या बोलतो आहे ते खोटं कसं आहे. तुम्हाला निखिल वागळे बघा, बरोबर आहे ना, हातातून खरं सुटेल याची भीती आहे, पकड के रखा आहे, किंवा बोलणं झूट आहे सच निघलेगा तो, ही बॉडी लँग्वेज असते. ही असं करणारी माणसं असतात ना त्यांना सतत हातातून खरं निसटून जाईल का याची भीती असते, कारण त्यांना खात्री असते की आपण खोटं बोलतो आहे. तुम्ही टी व्हीवर बघितलेले बोलण्यावरून चेहऱ्यावरून भुवया डोळे पापण्या हलणं यातून कळतं माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय. केजरीवाल बघा, सध्या जास्त दिसतात केजरीवाल, केजरीवाल जेव्हा बातमी बघताना केजरीवालचा चेहरा बघा, डायरेक्टली कधी कॅमेऱ्यात बघत नाही माणूस, आपले डोळे आपली नजर कॅमेऱ्यापासून चुकवत असतात केजरीवाल, जिथे कळतो हा माणूस खोटं बोलतो. इतकं सोपं असतं मित्रांनो, इतकं खोटं खरं असतं, पण हे ओळखणं अवघड नसतं, पण ह्या गोष्टी त्याचं टेक्निक आपल्याला समजलं पाहिजे काय करतो. तुम्हाला म्हणतो यातलं मी बघितलं त्या एक तो अमेरिकेतली गोष्ट आहे, आणि कुठच्या तरी एका राज्यामध्ये 2 मुलं गायब झाली आणि टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर ती आई अशी ढसढसा रडते आणि सांगते बाबा कोणाला माहिती असेल तर माझं मुलं कुठे आहे ते सांगा, काय पाहिजे हवं असेल कोणी पळवलं, रडते ती बाई, नवरा पण रडतो आहे कॅमेऱ्यासमोर. ते टी व्हीवर लाईव्ह चाललेलं होतं आणि तिथून 1000 किलोमीटर दुसऱ्या राज्यामध्ये हा बॉडी लँग्वेजचा एक एक्सपर्ट जो पोलिसांना ट्रेंड करायचा, त्याने ह्या पोलीस स्टेशनला फोन केला, म्हणाल त्या बाईला उचला पाहिजे, तिनेच पोरं गायब केले.
आणि तुम्हाला धक्का बसेल मित्रांनो, त्या बाईला पोलिसांनी ताब्यात घेतलं, एक तासात तिने कबूल केलं, तिनेच पोरं मारून टाकली. बॉडी लँग्वेज हा केवढा मोठा विषय तुमच्या लक्षात येईल. किंवा एक साक्षीदार बाई त्यांनी दाखवली, ती साक्ष द्यायला कोर्टात जाताना बाहेर कॅमेऱ्यासमोर बोलली आहे आणि साक्ष देऊन आली. त्यांनी तिच्या भुवया, ह्या भुवया किती वर आहेत आणि किती खाली आहेत याच्या फरकाने ती किती खोटं बोलत होती आधी आणि आता खरं बोलून आल्यावर भुवया बघा. किंवा हे समजून घेण्यासारखं असतं आहे, प्रत्येकाला समजेल असं नाही माझी खास आहे हौस आहे म्हणून मी हे सगळे विषय एकमेकात हे करून. कधी तुम्हाला माहिती आहे मी क्रिकेट कुठचा सिनेमा काही घुसवतो राजकारणात, त्याचं कारण ते समजायला मदत झाली पाहिजे, समजायला मदत झाली. तर तसं असं म्हणून मोदी 370 आणि त्यांना कलम जोडणं, म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा एक किस्सा आहे, मी सांगणार नाही इथे तो सगळा तपशील आहे, पण त्यांनी कधी नव्हे तो मला व्हॉट्सॲप केला आणि त्यांनी त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं की तुम्ही एकटेच पत्रकार, माझी चोरी पकडली. कारण त्यांनी सकाळी 9 जी बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालू होती ती एक ट्विटरवर एक पोस्ट टाकली आणि दुपारी 1 रात्री 12 काय असेल ते ती ब्रेकिंग न्यूज गायब झाली आणि देवेंद्र फडणवीस हीच ब्रेकिंग न्यूज होती. पण ती फडणवीसांनी केलेली चतुराई होती, ती कोणाच्याही लक्षात आली नाही. त्यांनी एक फोटो टाकला होता आणि तो फोटो, त्यांनी स्वतः टाकलेला फोटो हीच सगळ्या चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झाली. पण ती अशी ब्रेकिंग न्यूज झाली की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे मंत्री अख्ख्या मुंबईवर फिरत होते. ती सकाळी 9 चाललेली ब्रेकिंग न्यूज टीव्हीवरून गायब झाली. पण ती पकडणं ह्याला पत्रकारिता म्हणतं, ती पकडणं ही पत्रकारिता असतं. तर हे जे सिग्नल असतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत की यातून काय संकेत येतो. तेव्हा मोदी 370 बोलतात हे खरं आहे, त्यांना आत्मविश्वास आहे की आपण गाठू शकतो 370, पण तरीही समोरचे सिरियस होऊ नयेत म्हणून हे वाकडं वळण घेऊन 370 कलम त्याला जोडलं. भाऊ कसं आहे की आता तुम्ही जो सिग्नलचा विषय मांडला, क्रिकेटमध्ये सॉफ्ट सिग्नल हा नवीन प्रकार सुरू झाला आहे, थर्ड अंपायरकडे तो मागितला जातो. हा सॉफ्ट सिग्नल जो आहे ना तो उत्तरेत जो काऊ बेल्ट आहे त्या काऊ बेल्टमध्ये जानेवारीपासून इतका प्रकर्षाने जाणवतो आहे की ज्या भव्यतेनं राम मंदिराचं निर्माण झालं आणि त्यानंतर एक रामलहर जी पसरलेली आहे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार, हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारांच्या पक्षांना होणार, हे जाहीर आहे. पण जसं आपण दक्षिणेकडे येतो, जसं आपण थोडंसं पूर्वेकडे जातो, पश्चिमेकडे जातो, तर तिकडे आपल्याला कुठेतरी असं काहीतरी धोका जाणवतो की दक्षिणेत काय होईल, किंवा तिकडे बंगालकडे गेल्यानंतर तिकडे एक त्या बानो बसलेल्या आहेत निर्भया बानो, त्या काय करतील. हा जो धोका आहे दोन्ही ठिकाणचा, तुम्ही मगाशी अण्णामलाईंचा उल्लेख केला, तर अण्णामलाईंचं नेमकं ज्या पद्धतीनं पोखरणं सुरू आहे दक्षिणेतलं ते आपल्या लोकांना लक्षात येत नाही. म्हणजे आपण जी थोडेसे मध्यात आहोत, महाराष्ट्रापासून पुढचा सगळा वरचा भाग उत्तरेकडे आपण मोजला जातो, पण एकतर भाषा ही मोठी बॅरियर आहे, आपल्याला भाषेमुळे ते कळत नाही. अण्णामलाईंचे इतके व्हिडिओज जे लाखो व्ह्यूज आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळतो, पण नेमकं काय चाललं आहे, अण्णामलाई नेमकं कसं काम करत आहेत हे समजून घ्यायला आपल्याला कुठेतरी त्रास होतो. एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही संदेश खालीतलं जे प्रकरण आहे पश्चिम बंगालमधलं ते आणि अण्णामलाईंचं जे काय कार्य सुरू आहे या दोन्ही गोष्टींची सांगड घालून जो धोका मला वाटतोय ना की जी उत्तरेतली रामलहर काम करून जाईल तो काऊ बेल्ट आपल्या बाजूने भरघोस मतदान करेल, पण दक्षिणेत काय होईल आणि इकडे बंगालमध्ये काय होईल, हा जो एक कुठेतरी विचार सर्वसामान्यांच्या मनात जो आहे त्याच्यावर जरा प्रकाश टाक. काऊ बेल्ट अधिक भक्कम ज्याला आपण म्हणू तो, त्यांनी ज्या प्रकारे गोमूत्र हा शब्द वापरून नॉर्थचा अपमान केला बरोबर, त्यामुळे तो काऊ बेल्ट अधिक पक्का झाला आहे. पण तमिळनाडूची गंमत अशी आहे की तमिळनाडूमध्ये आत्तापर्यंत बराचसा हिंदू समाज, सनातनी समाज हा उदासीन होता, म्हणजे निष्क्रिय होता की अरे हा द्रविड आणि तोही द्रविड, म्हणजे याला किंवा त्याला मत द्यायचं. मग त्यात
जितके कडवट डीएमकेवाले आहेत तेवढे अण्णा डीएमकेवाले नाही, म्हणून मग त्यातल्या त्या सॉफ्ट म्हणून त्यांना मतं द्यायची. हा जो प्रकार होता तो प्रकार यावेळेला संपणार आहे. आणि तो संपण्याचं कारण असं आहे की तो जो स्वतःला हिंदू मानणारा वर्ग आहे त्याला पहिल्यांदा आवाज मिळाले. अगदी तुम्हाला सोपं करून सांगायचं तर 2012 ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका गुजरातच्या चालू होत्या तेव्हा नरेंद्र मोदींनी तो मौलवी त्यांना टोपी द्यायला आला त्या मंचावर, त्याला ते म्हणाले टोपी नको आहे मला, टोपी परत दिली, तो म्हणाला शाल दे मला, आणि टोपी नाकारली. ती एक गोष्ट अशी होती की मोदींना माहिती होतं की ते 50 कॅमेरे लागले आणि हे आपण करतो आहे याचा आपल्याविरुद्ध मुस्लिम विरुद्ध ठरवायला भरपूर वापर होणार आहे हे मोदींना माहिती होतं. आणि म्हणूनच त्यांनी ते कृत्य केलं की आपल्याला मुस्लिम विरोधी ठरवायला सगळा मीडिया टपलेला आहे, त्यांच्या हातात कोलीत दिलं. पण त्याची काय म्हणतात त्याचा परिणाम काय होईल याचा मीडियाने विचार केला नव्हता, पण मोदींनी केलेला होता. की रोज आपल्याला हिंदू विरोधी बोलणं, हिंदूंच्या काय त्या सणासुदीला वाकडं तिकडं बोलणं हे सरसकट चाललं होतं, अजी बुद्धिजीवी म्हणून करत होते. आणि दुसरीकडे तुम्ही टोप्या घालून इफ्तार पार्ट्या घेणार, इफ्तार पार्टीला जाणार याचा ज्यांच्या मनात राग होता ते हात चोळत बसले होते. त्या दिवशी ती टोपी परत देताना मोदी बघितले आणि अशा लोकांना म्हटलं अरे यार एक तो शेर निकला. लक्षात ठेवा त्या दिवशी 8-10% असा उदासीन मतदार जो होता तो हिंदू वोट बँक म्हणून तयार झाला. त्यामुळे 20-22% जे घोटाळणारा बी जे पी होती ती एकदम 31% 14 गेली. त्याचं उत्तर तुम्हाला त्यात मिळेल. नाही लोक काय म्हणायचं मी टोपी घेणार नाही, मी मुस्लिम टोपी घालणार नाही हे कृतीतून दाखवलं. आणि चॅनेलवाल्या मूर्खांनी ते 10 लाख वेळेला दाखवलं. म्हणजे तुम्हाला डिवचायचं काम मोदींनी नाही केलं, इतकं चॅनेलवाल्यांनी केलं, पण त्यातून वोट बँक तो टर्निंग पॉईंट होता. आता लक्षात घ्या आजपर्यंत दक्षिणेमध्ये द्रविडी राजकारणामध्ये पेरियार ज्यांनी द्रविड कझागन सुरू केली त्यांचे सत्शिष्य होते अण्णादुराई, त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळगम काढून निवडणुका लढवायला सुरुवात केली, तो डीएमके आहे. त्यातून बाजूला झालेले एम जी रामचंद्रन किंवा जयललिता हे मुळात द्रविड नाही आहेत, एक कन्नड आहे जयललिता आणि एम जी रामचंद्रन मल्याळम आहे, ते मुळात तमिळी नाही आहेत. पण असो या सगळ्यामध्ये ज्यावेळेला त्यांनी हिंदू विरोधी तो हिंदू विरोधी जो बेस आहे तो अण्णा डीएमके सॉफ्ट झाला होता, त्यामुळे मग यातले काही लोक अण्णा डीएमकेच्या बाजूने उभे. आता तो सगळा बल्क हा अन्नमलाईच्या बाजूला येणार, कारण अन्नमलाईने दुखण्यावर बोट ठेवले. त्याने जाहीर केले की वेळ आली तर पेरियरचे पुतळे फोडून टाकू. लक्षात घ्या ही अतिरेकी वाटेल तुम्हाला, पण असे जे टोपी नाही घेणार आणि पुतळे फोडून टाकणार हे जोडून बघा, मग तुम्हाला कळेल की तमिळनाडूमध्ये काय फरक पडेल. कारण हा 30-35% अधिक उदासीन राहणारा जो तमिळनाडूतला मतदार आहे तो या गेल्या 2-2.5 महिन्यात काहीतरी त्यांनी पदयात्रा केली आहे तो गोळा होत चालला आहे. तुम्ही त्यातल्या म्हणून सांगितलं त्याच्या पदयात्रेत रस्त्याच्या कडेला उभे राहिलेले लोक त्यांची एक्साइटमेंट बघा, एक्साइटमेंट बघा की ते जे इतके अगदी भावूक झाले. तशी मोदींचा रोड शो होता त्यातल्या त्या बायका घळघळा रडत होत्या की आमचा उद्धार करता आला आहे हे त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसत होतं की आम्हाला परत हिंदू म्हणून जगायचं. दुसरी गोष्ट याच कालखंडामध्ये साई प्रसाद नावाचा एक जण आहे, तो राजकारणात नाही आहे पण तो सोशल मीडिया किंवा अशा व्याख्यानं देतो, त्याने एक फार चांगला त्यांना प्रोग्रॅम दिला आहे की पॉप्युलेट द टेम्पल्स अगेन, म्हणजे मंदिरात गर्दी सुरू करा. आपल्याकडे वारी असते ना, ती वारी कधी सुरू झाली
इस्लामी आक्रमणाखाली हिंदू चिरडला जात होता तेव्हा जाहीरपणे आपण हिंदू आहोत हे दाखवण्याची चळवळ म्हणजे वारकरी होते पंढरीची वारी. आज तिथे त्यांनी सांगितलं रिपॉप्युलेट द टेम्पल्स आणि त्यामुळे मंदिरामध्ये हिंदूंची गर्दी सुरू झालेली. या सगळ्या गोष्टी आहेत आणि यामध्ये सगळ्यात मोठा कळस तो 22 जानेवारीला सचिन तेंडुलकरच्या बाजूला बसून टाळ्या वाजवत होता त्याचं नाव रजनीकांत. तो एक वाक्य निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बोलला तर तमिळनाडूत चमत्कार घडू शकतो. तेव्हा तमिळनाडू हा 4 जूनला फार मोठा चमत्कार तुम्हाला दिसणार आहे. दुसरा बंगाल आहे. बंगालमध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडीतून ममता दिदींना सत्तेवर आणलं गेलं त्याचं रिपिटेशन नंदीग्राम किंवा सिंगूर म्हणजे आजचा संदेश खाली आहे. आणि मोदी किंवा शाह किती चतुर आहेत बघा, त्यांनी त्यातली ती रेखा पात्रा नावाच्या महिलेला उमेदवार करून टाकले बशीरहाट. त्या आता सगळ्या मंचावरून तिला फिरवतील. आणि मला एक बंगाली पत्रकार मित्र म्हणाला की हमारे या ये मीडिया में ज़्यादा दिखाई नहीं गया. म्हटलं भाडमध्ये गेला मीडिया. आजकाल माउथ पब्लिसिटी आणि सोशल मीडिया हा मेनस्ट्रीम मीडिया झाला आहे. हे बंगालच्या मीडियाने दाखवलं नसेल, दिल्लीच्या दाखवले ना. आणि जो हिंदी किंवा इंग्लिश बघणारा आहे त्याच्यापर्यंत बंगालमध्ये पण पोचले. तो ट्विटरवर, फेसबुकवर, सोशल मीडिया, यूट्यूब त्यातून तो लोकांपर्यंत घेऊन गेला आहे. त्यामुळे लोकांपर्यंत मेसेज गेलेला आहे. तो कसा ऑर्गनाईज होणार यालाच महत्त्व आहे. आणि तो ऑर्गन तुम्ही बारकाईने बघा. अगदी आत्ता तो TMC चा खासदार 2 इकडे आलेत तिथे तुम्हाला कळेल. आणि माझा अंदाज असा आहे की साधारणतः 25 ते 30 जागा बंगालमध्ये BJP च्या लोकसभेला येतील. आणि BJP हा बंगालमध्ये लोकसभेला लार्जेस्ट पार्टी ठरेल. तिसरं एक राज्य अजून लोकांच्या डोक्यात येत नाही ते पंजाब आहे. पंजाबमध्ये शीख आणि दलित शीख हा वेगळा प्रकार आहे. दलित शीख हा मोठ्या प्रमाणावर आम आदमी पार्टीच्या बाजूला आहे म्हणजे गेलेला आहे. पूर्वी तो मार्क्सिस्टांना मतं कर द्यायचा, नंतरच्या काळात तो BSPला पण मतं द्यायचा. काँग्रेसचा बेसिक मतदार हा हिंदू आहे. कारण काँग्रेसचं नेतृत्व शीख असलं तरी ते हार्डकोर शीख अतिरेकी नाही आहे. अकाली किंवा शिरोमणी अकाली दलाच्या अंडर नाही आहे. आणि भाजप आजपर्यंत अकालीचा सगळ्यात छोटा भाऊ म्हणून काम करत होता. यावेळेला पहिल्यांदा भाजप स्वबळावर लढत आहे. आणि काल परवापर्यंत सुखबीर सिंग बादल प्रयत्न करत होते पण आता फायनली BJP ने सांगितलं नाही तुमच्याबरोबर जायचं म्हणून. याचं कारण आता तिथे काँग्रेसमधून सुनील जाखड किंवा अमरिंदर सिंग बरेच लोक आलेले आहेत. या सगळ्यामुळे BJP यावेळेला फुलफ्लेज पार्टी म्हणून लढते आणि त्यामुळे पहिल्यांदा हिंदूंसाठी हिंदू पक्ष पंजाबमध्ये लढणार आहे. आणि तोसुद्धा एक मोठा चमत्कार तुम्हाला दिसेल. ही 3 राज्यं माझ्या दृष्टीने नवा निर्णय देणारी असतील. आणि मग थोडी छुटफुट मदत तेलंगणामध्ये आणि आंध्रमध्ये झालेली दिसेल. दरवेळेला बोललं जातं ना की दक्षिण भारतात भाजपचं काय ते यावेळेला दिसेल. केरळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन काय ते पादरी वगैरे भाजपकडे आलेले आहेत. 2 मला वाटते ख्रिश्चन उमेदवार उभे केलेले आहेत. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची बाजू अशी आहे की आजपर्यंत डाव्यांना मतदार हिंदू करत होते. हिंदू मतदार जो आहे मुस्लिम किंवा ख्रिश्चन हे लेफ्ट फ्रंटचे मतदार फार कमी आहेत. मोठ्या प्रमाणावर हिंदू पक्ष म्हणूनच डावी आघाडी ओळखली जायची. यावेळेला पहिल्यांदा BJP हा हिंदूंचा पक्ष म्हणून उभा राहील आणि ख्रिश्चन मोठ्या प्रमाणावर येतील. कारण लव जिहादचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा ख्रिश्चन मुलींच्या बाबतीत झालेला आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला
काही प्रमाणात दिसेल, पण तमिळनाडूमध्ये मोठा परिणाम दिसेल. आणि तो आत्ता झाला की वर्षभरानंतरच्या विधानसभा निवडणुकीत फार मोठा चमत्कार तुम्हाला तमिळनाडूमध्ये दिसेल. आणि ही सुरुवात असते निवडणुकीचा. लक्षात घ्या, ममता बॅनर्जी पण पहिल्यांदा 2 नंबरचा पक्ष झाला. भाजप गुजरातमध्ये सुद्धा, तुम्ही 74 निवडणुकीत गेलात तर भाजपचे गुजरातमध्ये फक्त 12 आमदार होते. बाबूभाई पटेल म्हणून मुख्यमंत्री झाले, त्यांना सपोर्ट देणारा जनसंघाचे आमदार 12 होते. तेव्हा BJP नव्हतं, जनसंघ होता. होत होत BJP कुठे आला बघा. तेव्हा सुरुवात अशी होती, त्या ती सुरुवात 10 वर्षात तुम्हाला हे सगळे जे आज भाजपापासून दूर राहिलेले राज्य दिसतात तिथे होणाऱ्या बदलाची सुरुवात आत्ता होणार आहे. तर मित्रांनो, मागच्या 2 तासांपासून आपण अश्वमेध या शब्दाभोवती फिरत फिरत इथवर येऊन पोचलो आहे की 325, 350, 370 आणि 400 पार जाण्याचं जे भाजपाचं स्वप्न आहे. आणि एक प्रकारे हा एक अश्वमेधा यज्ञातला जो अश्व आहे जो सुसाट सुटला आहे तो पुढच्या 22-23 दिवसानंतर प्रत्यक्ष मतदानातून आपल्याला दिसणार आहे. आणि एकंदरच ह्या 2 तासात आम्ही जे काही एक संक्षिप्त स्वरूपाचं या पुस्तकाचं विवेचन केलेलं आहे ते पुस्तक प्रत्यक्षात कसं आहे ते आता ह्या प्रकाशनानंतर तुम्हाला विक्रीस उपलब्ध झाल्यानंतर ते विकत घेऊन वाचता येणारच आहे. त्यामुळे मला वाटतं आज ही जी काही चर्चा, हा जो काही संवाद इथे सुरू होता, या संवादाच्या अनुषंगाने जे काही मुद्दे इथे मांडले गेले त्या मुद्द्यांमधून अश्वमेध 2024 जो काही अर्थ आहे तो उलगडला असावा अशी अपेक्षा करतो. आणि तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि असेच भेटत राहा. धन्यवाद, नमस्कार. खरंतर भाऊ अत्यंत परखड असं भाष्य करतात आणि ते त्यांनी केलं, त्यामुळे टाळा सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या तितक्या जोरदार पाहिजे ना. आणि तर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो की ज्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत, तर त्या प्रकाशन सोहळ्याला आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी आधी मान्यवरांना इथे या व्यासपीठावरती आमंत्रित करतो. सर्वप्रथम माननीय खासदार गोपाळ शेट्टी साहेबांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. यानंतर माननीय प्रवीणजी दरेकर साहेब, माननीय आमदार गटनेते विधान परिषद, यांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर माननीय योगेश सागर साहेब, माननीय आमदार आहेत चारकोप विधानसभेचे, त्यांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि यानंतर माननीय मनीषाताई चौधरी, माननीय आमदार दहिसर विधानसभा, मनीषाताईंना विनंती करतो, त्यांनी सुद्धा कृपया व्यासपीठावर यावं. या चारही मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडून होऊन जाऊ दे. या चारही मान्यवरांचं सर्वप्रथम आपण संस्थेच्या वतीनं स्वागत करणार आहोत. आणि त्यासाठी बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष तरुणभाई मोटा, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष हरीशभाई छेडा आणि सचिव आशिष शहा, या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. आणि ह्या सगळ्या मान्यवरांचं आपण आधी स्वागत करूया आणि मग त्यानंतर आपण प्रकाशनाकडे होऊया. माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती आहे, त्यांच्या हस्ते पहिलं स्वागत आपण करूया. माननीय खासदार गोपाळ शेट्टी साहेब, या. तरुणभाई आपल्याला विनंती आहे, आपल्या हस्ते आपण माननीय खासदार साहेबांचं स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून. यानंतर माननीय हरीशभाई छेडा यांना विनंती आहे, पुढचं स्वागत त्यांच्या हस्ते आपण करूया. माननीय प्रवीणजी दरेकर साहेब इथे उपस्थित आहेत, माननीय आमदार आहेत गटनेते विधान परिषद, त्यांचं स्वागत करण्याची विनंती हरीशभाईंना करतो. आपण स्वागतामध्ये या सगळ्या मान्यवरांना शाल, श्रीफळ, फुलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अक्षय जोग लिखित जे पुस्तक आहे हिंदुत्व ते देतो आहोत. माननीय आशिष शहाजीना विनंती करतो, पुढचं स्वागत आपण त्यांच्या हस्ते करूया. माननीय योगेश सागर साहेब इथे उपस्थित आहेत, माननीय आमदार आहेत चारको विधानसभेचे, त्यांचं स्वागत त्यांनी करावं.
यानंतर पुन्हा एकदा माननीय अध्यक्ष तरुणभाई मोटा यांना विनंती आहे, त्यांच्या हस्ते आपण पुढचं स्वागत करूया. माननीय मनीषाताई चौधरी इथे उपस्थित आहेत, माननीय आमदार आहेत दहिसर विधानसभेच्या, त्यांचं स्वागत माननीय अध्यक्ष तरुणभाई मोटा यांनी करावं, जोरदार टाळ असायला पाहिजे. आणि आता यानंतर या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे वळूया. हो, अश्वमेध 2024 हे भाऊ तोरसेकर लिखित जे पुस्तक आहे त्याचं प्रकाशन या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते होत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून होऊ दे. यानंतर मी माननीय मनीषाताईंना विनंती करणार आहे, त्या प्रातिनिधिक आभार व्यक्त करतील. एक समूह छायाचित्र आपण घेऊया सगळ्यांचं. माननीय आमदार मनीषाताई चौधरी यांना विनंती करतो, त्या आभार व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. आज दहिसर विधानसभेमध्ये ज्यांची रोज ट्विटरवर आणि यूट्यूबवर आपण त्यांची मुलाखत बघत असता, ते आज प्रात्यक्षित आपल्या बोरिवली सांस्कृतिक केंद्रामध्ये आले आणि आपला सर्वांस दुधाचा दुधात शर्करेचा योग आला असे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ तोरसेकरजी ह्यांच्या अश्वमेध पुस्तकाचं आज प्रकाशन झालेलं आहे आणि त्यांची मुलाखत ज्यांनी घेतली अशी आपल्याना सर्वांना ज्यांनी उत्कृष्ट अशी मुलाखत दिली प्रभाकरजी सूर्यवंशी, त्याचबरोबर आमचे लोकप्रिय खासदार गोपाल शेट्टीजी, त्याचप्रमाणे विधान परिषदेतला बुलंद आवाज आमचे प्रवीणभाऊ दरेकर, माजी मंत्री आमचे आदरणीय योगेशभाऊ सागरजी, त्याचप्रमाणे बोरिवली संस्कृत केंद्राचे अध्यक्ष आदरणीय तरुण मोटाजी, आमचे हरीशभाई छेडाजी आणि त्याचप्रमाणे बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे सर्व पदाधिकारी, खास करून विनोदभाई ज्यांनी हे ज्ञानसागर बनवलं आणि आज एम्पी थिएटरमध्ये आपण हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी इकडे आलेल्या सर्व माझ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करते, धन्यवाद देते. भाऊंच्या पुस्तकाचा सगळ्यांनी आस्वाद घेण्यासाठी इकडे विक्रीसाठी ठेवलेले आहेत, ते सर्वांनी घ्यावे. पुन्हा एकदा सर्वांना जय जय श्रीराम. एक छोटीशी सूचना आहे तेवढी आपल्याला सांगतो आणि मग आपण हा सोहळा थांबवूया. एक छोटीशी सूचना आहे माननीय खासदार साहेब, रामनवमीनिमित्त दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता याच ठिकाणी प्रसिद्ध चित्रकार श्री वासुदेवजी कामत यांनी स्वतः रेखाटलेल्या प्रभू श्रीरामाचे ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन ते स्वतः करणार आहेत, तेव्हा आपल्या सर्वांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे, आपण याल अशी अपेक्षा. आणि हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे मनपूर्वक आभार, मी मुंबईकर या संस्थेचे मनपूर्वक आभार आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये समीर गुरव यांचा महत्वाचा वाटा होता, त्या समीरजींचे पण खूप खूप आभार. अधिकृतरित्या हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद, खूप खूप आभार, शुभरात्री आणि जय श्रीराम.